शुभ्र काही जीवघेणे संकल्पना राजन बापट निर्माते आणि दिग्दर्शक बीना कुरणे अभिजित देवधर राजन बापट तंत्रव्यवस्था आणि ध्वनी संयोजन मिहिर कुरणे नेपथ्य राजू अतिकर अमोल फुलंबरकर रंगमंच व्यवस्था विवेक बेडेकर प्रकाश योजना विनीत देशपांडे ध्वनी व्यवस्था सनी आणि मिलिंद प्रधान सादर करीत आहोत शुभ्र काही जीवघेणे शुभ्र काही जीवघेणे पंचतुंड नर गुंड माल धर मार धर पार्वतीश आदि नमितो पार्वतीश आदि नमितो विघ्न वर्ग नग भग्न कराया विघ्न वर्ग नग भग्न कराया विघ्नेश्वर गणपति भगतो विघ्नेश्वर गणपति भगतो शेवटी जातो ईश
पराठा ले शमिये जरी शेवटी जातो या न्याये बलवत् कवि निजवा या न्याये बलवत् कवि निजवा पुष्पी रसिका जन करितो पुष्पी रसिका जन करितो पंचतुंड नर रुंड माल धर पंचतुंड नर रुंड माल धर पार्वतीश आदि नमितो पार्वतीश आदि नमितो विघ्न वर्ग नग भग्न कराया विघ्न वर्ग नग भग्न कराया पार्वतीश आदि नमितो पार्वतीश आदि नमितो विघ्न वर्ग नग भग्न कराया विघ्न वर्ग नग भग्न कराया विघ्नेश्वर गणपति भगतो विघ्नेश्वर गणपति भगतो चला नांदी तर अगदी दणक्यात झाली. रंगमंचावर सूत्रधाराचं म्हणजे माझंच आगमनही झालं. पण ही नटी कशी नाही आली अजून? बाई बाई बाई, या रंगमंचा मागची गडबड काही केल्या संपता संपत नाही. तुम्हा पुरुषांचं ठीक आहे, बाहेर जायची वेळ झाली की हातातली वस्तू आहे तिथे टाकली आणि निघाले पुढच्या कामाला. आम्हा स्त्रियांना थोडस तस करता येणार? अगं 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 अगं, पुरुषांना अशी नावं नको ठेवूस. गेले 3-4 महिने व्हर्जिनिया आणि मेरीलँड अशा दोन्ही ठिकाणाहून आपल्या कार्यक्रमाकरता इतक्या पुरुषांनी वेळच्या वेळी आणि इतक्या वेळा जी हजेरी लावली, ती काय काम हातातली कामं अर्धवट टाकून की काय? फक्त पुरुषच का, तयारीत आम्ही स्त्रियाही काही कमी नव्हतं म्हणतो. हे मात्र अगदी बरोबर. बरं का, घर सांभाळून तुम्हा बायकांनी केलेल्या मेहनतीला सुद्धा तोड नाही. बरं, आता सगळी तयारी व्यवस्थित झाली आहे ना? अगदी सर्व तयारी झाली आहे. आणि हा रसिक प्रेक्षक वर्ग आपल्या रंगतदार लंजतदार कार्यक्रमाची अत्यंत आतुरतेने वाट पाहतोय, तर कार्यक्रम सुरू करूया का? अगदी नक्की. तर रसिक हो, नमस्कार. तुम्हा सगळ्यांसमोर आमच्या या संचातर्फे हा कार्यक्रम सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होतोय. मंडळी, नांदीच्या या आळवलेल्या सुरांवरूनच तुम्हाला कल्पना आली असेल की आमचा कार्यक्रम नाटकांबद्दलचा आहे. मराठी माणसांबद्दल बऱ्याच गोष्टी बोलल्या जातात, बरं का? म्हणजे आपण कसे कलहप्रिय असतो, एकमेकांचे कसे पाय खेचतो वगैरे वगैरे.
शतकानुशतकांपासून आपल्याबद्दल एक साचेच आपण बनवून ठेवलेले आहेत. मात्र या सगळ्या स्टिरिओटाईप्स मधले दोन स्टिरिओटाईप्स आपले अत्यंत जिव्हाळ्याचे असतील. पहिला म्हणजे दोन मराठी माणसं एकत्र आली की एक संस्था काढणार. आपलं महाराष्ट्र मंडळ म्हणजे शुद्ध मराठीत सांगायचं तर एमकेएम घ्या ना. मराठी मंडळाचं अगदी शुद्ध मराठीत एमकेएम केलं तुम्ही. आता आमच्या छोट्या मोठ्या गप्पांचं शुद्ध मराठीत गॉसिप करू नका म्हणजे झालं. अगं नाही ग, तसं नाही, बिलकुल नाही. दुसरा स्टेरिओटाईप म्हणजे दोन मराठी माणसं एकत्र आली की नाटक बसवणार, नाटकांविषयी जिव्हाळ्यानं बोलणार. तर मंडळी, आज तुमच्या आवड, तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आवडत्या नाटकांमधले काही ठराविक प्रवेश सादर करण्याचा आमचा मानस आहे. बरं, या प्रवेशांची निवड कशी बरं केली आहे? म्हणजे विशिष्ट विषयांवरची, विशिष्ट काळाची किंवा विशिष्ट लेखकाचीच नाटकं, असा काही प्रकार आहे का? फार अवघड प्रश्न आहे, नाही? अगदी बरोबर मंडळी. विष्णुपंत भावे यांनी लावलेल्या इवल्याशा रूपाचा वेलू आज गगनावेरी गेलेला आहे. पावणे 200 वर्षांची ही नांदती गास्ती परंपरा, त्यातली हजारो छोटी मोठी नाटकं, अनेकानेक अविस्मरणीय व्यक्तिरेखा, प्रसंग. नाट्यसंगीत नावाचा अभिजात संगीतातला एक स्वतंत्र आणि जोमदार प्रवाह. मंडळी, हे नक्षत्रांचं देणं अपार आहे. आकाशातल्या असंख्य नक्षत्रांपैकी ओंजळभर तारकाच तुमच्या ओंजळीत कशा आणून होतायच्या? उत्तर देता येणार नाही. कदाचित दिवंगत कवी पुशी रेगे यांच्या काही ओळी तुमच्या समोर मांडतो म्हणजे कदाचित उत्तर देता येईल. त्या ओळी अशा आहेत. एक आहे झाड माझे राठ ज्याच्या जीर्ण शाखा, सठी क्षण मासी परंतु लाख येती जा शलाका. झाड माझे लाल जाला आग्रहाची लाख पाने, आणि माझी बंडखोरी घोषतो मी गात गाणे. झाड माझे लाख मोली, झाड माझे लाख मोली, लाल जाला फक्त पाने, नेणताये एक जाला, शुभ्र काही जीव घेणे, शुभ्र काही जीव घेणे. छत्रपती शिवाजी महाराज आणि युवराज शंभूराजे, मराठी मनाची ही दोन लाडकी दैवत. पण छत्रपतींच्या आयुष्यातली शेवटची काही वर्ष निहाळत असताना हे लक्षात येतं की ह्या पिता पुत्रांच्या आयुष्यात ज्या घटना घडल्या तिथंच काळपुरुषानं एका महान शोकांतिकेचा घाट निर्माण करून ठेवलाय. आणि त्यातून हे ध्यानात येतं की अवतार तुल्य कार्य करणारी ही पिता पुत्रांची जोडी ही शेवटी माणसंच होती. या दोघांच्याही असामान्य कर्तृत्वातून आणि विविधरंगी व्यक्तित्वातून माणूस शोधण्याचा एक हृदयस्पर्शी प्रयोग रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकातून प्रथमच केला गेला. शिवाजीला ज्याप्रमाणे दुसरा शिवाजी घडवता आला नाही ही शिवाजी महाराजांची शोकांतिका होती, त्याचप्रमाणे संभाजीला हिमालयाच्या सावलीतच जगावं लागलं ही संभाजी महाराजांची. संभाजी महाराजांना एवढा मोठा लोकोत्तर पुरुष पिता लाभला, पिता म्हणून लाभला खरा, परंतु सामान्यातल्या सामान्य माणसालाही जे पितृप्रेम मिळतं त्याला ते आयुष्यभर पारखे राहिले. सावत्र आईने घातलेल्या काट्याकोट्यातून रक्तबंबाळ झालेला, पितृप्रेमाला आचवलेला संभाजी आणि त्याची समजूत घालू पाहणारी त्याची पत्नी येसूबाई. मंडळी, सादर करीत आहोत उत्तुंग नात्यातले ताणेबाणे उलगडवून दाखवणारा प्रवेश, वसंत कानेटकर लिखित रायगडाला जेव्हा जाग येते. बस झालं, ऐकलं तेवढं खूप झालं. तुमच्या मोहात आम्ही गुंतून पडलो हेच आमचं चुकलं. पण आपल्या हिताची कदर आम्हाला आहे.
याची तरी आपल्याला खात्री आहे ना? आम्हाला कशाचीच कोणाचीच खात्री उरले नाही. सौभाग्याच्या गाठीनं आमचं नशीब आपल्या पायाशी बांधलं याची याद आपण विसरलात, पण आम्हाला नाही विसरता येत. ती याद जागती असती तर आमची आज्ञा मानून निमूटपणे आमच्या संघ गडाबाहेर पडला असता. पण निदान असा भलताच बत्सलला इतक्या खात्रीनं दिला नसता. बत्सलला? बत्सलला कोणता दिला? महासाहेबांनी आणलेला महाराजांचा निरोप फक्त आम्ही आपल्या कानावर घातला. नुसता निरोप घालून थांबला नाहीत, परळीला जाऊन समर्थाच्या सेवेस आपण उभयताने रुजू व्हावं अशी तुमची देखील इच्छा होती. आपण आम्हा डोहाळे पुसले म्हणून खुल्या दिलानं बोललो आम्ही. यात गैर काय घडलं? यात गैर हेच घडलं की आबासाहेबांनी आम्हाला सजा पुकारली आणि आम्ही कदाचित त्यांच्या आज्ञेला जुमानणार नाही म्हणून त्यावर अशा तिढ्या मार्गाने तुम्ही शिक्कामोर्तब केलं. हा केवळ आपला गैरसमज आहे. यापूर्वी कित्येक वेळा सज्जनगडावर जाण्याविषयी आम्हीच आपल्या जवळ हट्ट धरला नव्हता का? आमच्यावर असं आकाश फाटलं असताना आपला हट्ट पुरवण्याची ही वेळ नव्हे हे निदान तुम्हाला तरी उंगायला हवं होतं. आकाश फाटलं, सजा पुकारली, हे काय बोलता आहात आपण? समर्थांची सेवा म्हणजे सजा आहे का? छेछे, मोठा सन्मान आहे तो आमचा. थांबलात का? जा आमच्यासाठी भगवी छाती आणा, खांद्यावर झोळी अडवा, हातात शिपई आणि गळ्यात तंबोरी द्या ठेवून, म्हणजे मनाचे श्लोक म्हणत दारोदार हिंडतो आम्ही जोगवा मागत. संत समागमाबद्दल इतका तिटकारा बरा नव्हे बरं? याची महती तुम्ही आम्हाला सांगायची गरज नाहीये. तुमच्या अद्याप ध्यानात येत कसं नाही की हा आटापिटा संत समागमासाठी चाललेला नाही, ही सजा आहे. सजा आमचा धडधडीत पाण उतारा आहे हा. अष्टप्रधानांची आणि सरकार कोणांची आमच्यावर केलेली प्यादे मात आहे. आमच्या प्रश्नाचं हे उत्तर खचितच नव्हे. महाराजांना सजाच पुकारायची असती तर त्यांनी सज्जनगडाकडे जाण्याविषयी आज्ञा दिली असती का? आम्हाला टकमक टोकावर नेऊन त्यांनी उभं केलं असतं तरी तो गडेलोट आम्ही खुशीने पत्करला असता, पण त्यांची तेवढी हिंमतच नव्हती. युवराजनी तुम्हाला भूल पडली असेल, पण आमच्या जुन्या जखमा अद्याप भळा भळा वाहताय तिथे. महाराजांच्या गैरहजेरीत रायगडच्या मुख्तारीवर आमचा जन्मसिद्ध हक्क, पण अष्टप्रधान कानाशी लागले म्हणून महाराजांनी आमचा हक्क उधळून लावला. आमच्या गळ्यात अडकवली प्रभावीची जबाबदारी. आपल्या शब्दाखातर आम्ही तीही पत्करली, पण त्या आता माँसाहेब कान फुंकतात म्हणून सुभेदारी काढून घेऊन आम्हाला सज्जनगडावर जायचा आदेश देतात. आपण मान हलवली म्हणून आम्ही देखील असल्या बेजती पुढे मस्तक दुखवायचं की काय? या विषयाबाबत पुन्हा बोलायचं नाही असं आम्ही जरी ठरवलं ना तरी आपण आम्हास भाग पाडता. पण युवराजनी, घडलेला सगळा प्रकार सांगण्यासाठी प्रथम आपण आमच्याकडे धावलात. पृथ्वी मोला एवढं विश्वासाचं धन आम्हाला दिलं आम्ही धन्य झालो. पण आपण असा विचार मनात आणावा की लोकांबाबत बेइज्जती सारखी थोडी तरी आगळीक आपल्याकडून घडली नाही काय? नाही नाही नाही, आगळीक बिलकुल घडली नाही. जे झालं जे केलं त्याची जिम्मेदारी आम्ही कधीच स्वीकारली नाही. अरे प्रसंग येता तर छातीचा कोट करून आम्ही अल्लाम दुनियेचे वार सहन केले असते आणि तिला आमच्या मायेची उबस दिली असती. थोडी धिटाई दाखवून ती नुसता हात पुढे करती तर तो हात हाती घेण्यासाठी आम्ही आभाशी देखील टक्कर घेतली असती. पण आम्ही आम्हीच कम नशिबी म्हणून कवडी मोल जिण्याला लात मारून ती मृत्यूच्या महाद्वारात दिमाखात निघून गेली आणि आमच्या वाट्याला उरली फक्त बेइज्जती. प्रत्येक वेळी आसमानातल्या चंद्रबिंबासाठी हात पसरायचे आणि सर्वस्व पणाला लावून झेप घ्यायची असं कसं बरं चालेल? जमिनीवर चालणाऱ्यांनी मातीशी वैर धरण्यात काय अर्थ? थोडं रीतिरिवाजाकडे पाहायला नको का? आम्ही खालू ते रीत आणि पाडू तो रिवाज. अशी राजसत्ता हाती असताना रीतिरिवाजांची मातभरी तुम्ही आम्हाला सांगता? शुद्धीकरणाची रीत महाराजांनी लोकांच्या गळी उतरवलीच की नाही? मातभर मुत्सद त्यांचा विरोध म्हणून काढण्यासाठी काशीहून गागा भटांना बोलवून राज्यारोहणाचा सोहळा महाराजांनी पार पाडलाच की नाही? छे, अष्टग्रहांचीच आपल्यावर खचित वक्रदृष्टी झाली, नाहीतर इतक्या सरळ गोष्टीत आपल्याला वाकुडेपणा का बरं दिसावा? खरं बोललात तुम्ही, ग्रहांचीच वक्रदृष्टी झाली आमच्यावर, पण ती आज नव्हे, आमच्या जन्मापासूनच. जन्मदात्री आई आम्हाला पाळण्यातच टाकून गेली. थोरल्या मासाहेबांची पाखर आम्हाला जाण येण्यापूर्वीच तुटून पडले आणि आबासाहेब, आबासाहेबांची तर जन्मापासूनच आमच्यावर गैर माजली. महाराजांची आपल्यावर माया नाही
असा समज आपण का करून घेतला आहे? समज हा केवळ एक समज मानताय तुम्ही? युवराज्ञी, तुम्ही थोरा मोठ्या घरी जन्मालात, माता पित्यांच्या मांडीवर लाडात वाढलात, आबासाहेबांच्या लाडक्या सुनबाई म्हणून आजवर थाटा माटात रायगडावर वावरलात. आमच्या पोरक्या जीवनाची दर्दभरी कहाणी नाही समजायची तुम्हाला. आम्हाला जाण आल्यापासून फक्त ठाऊक आहे आबासाहेबांच्या डोळ्यातला ढाक, आमच्या मनात कोरली आहे त्यांच्या ओठावरील सुन्न जरब, आमच्या पोटात अजूनही गालवत आहे त्यांचं छत्र, त्यांचं सिंहासन, त्यांची राजमुद्रा. आग्र्याहून सुटकेच्या प्रसादाची याद आली की अजून रक्त जळू लागत, मस्तक फिरू लागत, पोटात यातडी तटा तटा तुटू लागत. एक 8 वर्षाचं पोळं पोर महाराजांच्या पाठोपाठ रानावनातून उन्हा तान्हातून दिवस रात्र पळताना अजूनही आमच्या डोळ्यासमोर स्पष्ट दिसतो. अंगात ज्वर आले, पाया टटरून फोड आलेले तरी हू किचू नाही. अपरात्री मथुरेला एका ब्राह्मणाच्या घरी मुक्काम पडला. मध्यरात्री खलबत सुरू झालं तेव्हा मिराजी पंत येऊन सल्ला देतात, महाराज इथून सही सलामत सुटायचं असेल तर युवराजांना इथंच माग सोडून दौड घेतली पाहिजे. आत माझघरात लाणीहून तळमळत पडलेला पोर ते शब्द ऐकतो आणि धडपडत तसाच बाहेर धाव घेतो. महाराजांच्या कमरेला मिठी घालीत तो 3 वाड्या मुद्रेने हंबरडा फोडतो, आबासाहेब आबासाहेब आम्हाला एकट्याला सोडून तर नाही नव जाणार तू? आबासाहेब एक शब्द बोलत नाही. कमरे भोवतालच्या उल्लाशा हाताची मिठी ते पोलादी बोटाने सोडतात आणि माझघराकडे बोट दाखवतात. चिमुकल्या जीवाला ब्रह्मांड आठवलं, शेकडो कोसांची पायपीट बिन तक्रार करणाऱ्या पोराचे पाय ओसरीतून माझघरात जाईस तो पांगळे होता. महाराज त्या रात्री निघून जातात, न भेटता न बोलता. युवराज मी एकच सवाल पूछतो, आम्ही आमच्या पुत्राशी असे वागतो तर तुम्ही आमची संभावना कशी केली असती? स्वारींच्या मनचं दुःख आम्हाला समजत पण आपण असा विचार करा की महाराज छत्रपती आहेत, हेच आपण आम्हाला समजावणार होतात ना? हे पश्चात शहाणपणाचे बोल आम्हीच आमच्या दुखऱ्या मनाला कैकदा समजावण्याचा प्रयत्न केला पण समजू पटत नाही. आत खोलवर कुठेतरी तडा गेलाय तो सांधत नाही. जे बोलायला नको होतं ते आम्ही बोलून गेलो पण पुन्हा कधी महाराजांच्या मायेच्या गोष्टी आम्हाला पुसत जाऊ नका. कदाचित आम्हीच चुकत असू, कदाचित कसूर कोणाचीच नसेल, कदाचित आबासाहेबांच्या पोटी जन्म घेतला इथंच कसूर घडली असेल. आम्ही आमच्या जन्माचे मालिक असतो तो झोपडीतलाही जन्म आम्ही खुशीने पसंत केला असतो. व दुनिया संगे आम्ही देखील महाराजांचे भक्त झालो असतो आणि दिल खुल्लासपणे त्यांच्या पराक्रमांच्या गाथाच गायल्या असत. पण मग आमच्या तोटक्या पराक्रमाने देखील झोपडीतल्या माता पित्यांना आसमान ठेंगडं झालं असत. निदान पदोपदी महाराजांची थोरवी आम्हाला येता जाता कोणी हिणवून सांगितली नसती. आमच्याच कुजेपणाचे चटके निदान सगळ्या सोयऱ्यांनी तरी आम्हाला दिले नसते. आज आमच्या पाठीशी हेलवतोय तो एक प्रचंड महासागर आणि आम्ही कुदबरतोय त्यात कोपऱ्यात ताशी अवघात सुळकाभर पाण्यात. बस आम्ही ठरवलंय तोच निर्णय योग्य, या क्षणी रायगडाच्या करावासांना आम्हाला बाहेर पडलंच पाहिजे. तुमच्यावर संशय चालवायची असती तर इतक्या वेळ तुमची मनधरणी केलीच नसत्या. अखेर बायकाच्या बायकाच गुरु हा येतो आम्ही. जय शंकर जय भवानी. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांच्यातला मर्मज्ञाला जॉर्ज बर्नार्ड शॉचं पिग्मॅलियन नाटक अनेक वर्ष साथ घालत होतं. त्यातली पात्र त्यांना आपली मराठी वाटू लागली होती.
या नाटकावर आधारित माय फेअर लेडी हा अत्यंत गाजलेला हॉलिवूडपट नुकताच येऊन गेलेला. तर या सर्व इंग्रजी प्रकाराला सामोरे जाता जाता पुलंच्या असल मराठी प्रतिभेला त्यातल्या पात्रांची मराठी रुपडी दिसायला लागली आणि जन्माला आलं मराठीतलं चिरस्मरणीय ठरेल असं नाटक ती फुलराणी. उच्चारशास्त्राचं प्रोफेसर अशोक जहागीरदार फुलं विकणाऱ्या गावठी मंजुळेला हेरतो आणि अशी पैज लावतो, 3 महिने ही मुलगी माझ्या ताब्यात मिळू दे, राजघराण्यातली राजकन्या म्हणून एखाद्या समारंभात मिरवून आणीन हिला, आणि तसं नाही केलं तर ज्याचं नाव ते. आणि मंजुळेचा भाषा शुद्धीचा मजेदार प्रवास सुरू होतो. उच्च शिक्षण मिळवलेला अशोक शेवटी असतो एक खडबडीत पुरुषच. मंजुळेला शिकवताना थोडेच तो हळुवारपणे शिकवणार. बरं, ही मंजुळा ही काही कमी खमकी नाही. या दोघांच्या जुगलबंदीत उडणाऱ्या ठिणक्यातून पुलंच्या भाषेची रोषणाई फुलते आणि या काटेकुटेतूनच दोघांची प्रेम कहाणीही फुलायला लागते. मंडळी, या नाटकात काम करणाऱ्या सतीश दुभाषी आणि भक्ती बर्वे या दोन्ही कलाकारांनी आपापल्या भूमिकांचं सोनं केलं. सादर करीत आहोत या नाटकातला एक अजरामर प्रवेश. कविता म्हण, हिरवी शेते हिरवे पान, हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमाली वरती फुलराणी ही खेळत होती. पुढे, गोड निळ्या वातावरणात अव्याज मने होती डोलत, प्रणय चंचला त्या भ्रूलीला अवगत नव्हत्या कुमारी केला, आईच्या मांडीवर बसुनी झोके घ्यावे गावी गाणी, त्याहून ठावे काय तियेला साध्या भोळ्या फुलराणीला, साध्या भोळ्या फुलराणीला. पुढे, पुरा विनोदी संध्या वात डोल डोलवी हिरवे शेत, तोच एकदा हसत आला चुंबुन म्हणे फुलराणीला, चुंबुन म्हणे फुलराणीला. अग पुढे, निजली शेते निजले रान निजले प्राणी थोर लहान, अजून जागी फुलराणी ही आज कशी ताळ्यावर नाही, लागे ना डोळ्याशी डोळा काय जाहले फुलराणीला. अग मणगबाई, मी नाही म्हणणार. का नाही म्हणणार? मला रडायला येत. रडायला काय झालं ठाऊक नाही मला. जितकी हुशार आहे तितकी साली हट्टी आहे. म्हण, कुणी कुणाला आकाशात प्रणय गायने होते गात, हळूच मागुनी आले कोण कुणी कुणा दे चुंबन दान. आराम जादी घोडी सारखी हटून बसते. श्यामाबाई, श्यामाबाई, आज हिच जेवण खाण बंद, संपूर्ण कविता स्वतः म्हणून दाखवेपर्यंत तुझं जेवण खाण बंद. अरे 15 दिवस अक्षर आणि अक्षर घासून घेतले कवितेतलं. सालीचा अर्थ चटकन ध्यानात येतो, गधडी नालायक हराम जादी. गधडी काय नालायक हराम जावी, थांब थांब, तुला शिकवीन चांगलाच धडा. तुझ्या पापाचा भरलाय घडा, मोठ समजतो स्वतःला मास्तर, तुझ गटारात घाल जा शास्त्र. तुझ मसणात गेलंय ज्ञान, तुझ्या तू अंडात घालीन शान. तुझ क तुझ ख तुझ ग तुझ ग मार पैजाचा घेतो इडा, तुला शिकवीन, तुला शिकवीन चांगलाच धडा. तुझा उतरून समजा माझ तवा येशील गोंडाळून लाज, माझी चाटत येशील कुठं आणि मी म्हणन
काय आज इकडं कुठ हात पसरून मागशील भीक? मी म्हणन जरा शुद्ध बोलायशी, मग ओढवून हात सांगीन धरा यवाट उग वळवळ करतोय किडा, तुला शिकवीन चांगलाच धडा, तुला दाखवतेस बघ चोरा, तू बघशील माझा तोरा। ओहो आहा, ओहो आहा, हाऊ स्वीट, हाऊ स्वीट, लवली, चार्मिंग, ब्युटी, हाय समदे धरते मंजूचे पाय, कुत्र्या वाणी घोळवीत गोंडा, तरण्या पोरांचा दारात लोंडा। हाय मंजू, हाय दिलीप, हाय मंजू, हाय दिलीप, मंजू बेन केम छो, हाऊ डू यू डू, कम कम गो हँगिंग गार्डन, आय बेग युअर पार्डन। कुणी आणतील सिल्कची साडी, कुणी देतील मोत्याची कुडी, कुणी घालतील फुलांचा सडा, तुला शिकवीन चांगलाच धडा। मग कुठून सा येईल एक राजकुमार सफेद घोड्यावर होऊन स्वार, नदरला सेम्हा नदर फिडल, झटक्यात माझ्या पायाच पडल, म्हणल राणी तुझ्यावर झालो फिदा, कैसी खूबसूरती कैसी अदा, माग माग काय हवं ते माग, प्यारी माझ्यावर धरू नकोस राग। मी मात्र गावठीच बोलेन, मनाची गाठ हळूच खोलेन, गालावर चढल लाजची लाली, नजर जाईल अलगत खाली, म्हणून त्याला काय असं लुआका तुगीच होईल हास, कुंपणा पातर सरड्याची धाव, टिटवीनं धरावी का दर्याची हाव, हिऱ्याच्या कंठ्याला सुतळीचा तोडा, आणि गटाराच्या पाण्याला सोन्याचा घडा। मग राजाच येईल रथात बसून, म्हणल कस विकार पर हो माझी सून, दरबारी धरतील मुठीत नाक आणि म्हणतील राजाचा मान तरी राण बांधान रांगोळ्या काढा, तोरण बांधान रांगोळ्या काढा, ते अशोकेनं शिकवीन चांगलाच धडा। मग मंजू म्हणत महाराज ऐका, ते अशोक मास्तराला बेड्यास ठोका, शिशाचा रस त्याच्या कानात वतान, लखलक सुरीनं गर्दन छाटा, ते अशोकेला घोड्याच्या शेपटाला जडा, आणि पाटलून काढून चापताना फोडा। महाराज म्हणत्या बल हुशार, धाडून द्या रे घोडस्वार। जवळ राजाचे शिपाई धरत्याल तुला, म्हणशील म्हणजे सोडी मला, धरशील पाय लोळशील कसा, रडत राहशील ढासा ढासा, तुझा ए तुझा ओ तुझा न तुझा न तुझं शा तुझं वस्कन अंगावर येणं, तुझ्या चुरुचुरु जिभेला कायम चट्टाळ। महाराज म्हणत्या याची गर्दन तोडा, मी म्हणन जाऊ द्या गरीबाला सोडा। तू म्हणशील मंजू देवी तुला आलो शरण, मी म्हणन शरण आल्यावर देऊ नये मरण, देऊ नये मरण। संगीत स्वयंवर रुक्मिणी स्वयंवराच्या सर्वश्रुत कथानकावर आधारित कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर ह्यांनी लिहिलेलं हे नाटक। या नाटकामध्ये श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांच्या चरित्रातल्या उदात्त घटना प्रसंगांचं फार सुंदर चित्रण झालंय। या नाटकानंतर खऱ्या अर्थाने गंधर्वयुग निर्माण झालं, बाल गंधर्वांची अभिनय कला गायन कला अतिशय परिपक्व झाली होती। भास्कर बुवा बखल्यांनी अत्यंत दुर्मिळ पण आकर्षक बांधणीच्या आणि उठावदार अशा चाली दिल्या, आणि मग त्या चालींवरती पद रचली गेली। आपल्या समोर सादर करीत आहोत बाल गंधर्वांच्या खजिन्यातलं एक अनमोल रत्न असणारं नाट्यगीत। आल्याची आनंदाची बातमी सांगायला या दास्या आल्या होत्या स्नेहलते। अगं मीच तुला एक अधिक आनंदाची बातमी सांगणार आहे। अगं आत्ताच्या या बातमीहून दुसरी कोणती अधिक आनंदाची बातमी असणार? पाण्यात देव ठेवून
ज्यांच्या आगमनाची वाट तू इतके दिवस पाहत होतीस ते आले. आता आणखी कोणती अधिक आनंदाची बातमी? अग, ते आल्याची बातमी सर्वांच्या अगोदर मला समजली. आणि हे बघ की नाही, सर्वांच्या अगोदर मीच त्यांना पाहिलं आणि ओळखलं तेच हे म्हणून. होय का, प्रथम दर्शन तुला का झालं? अग हो, अगदी खरं. आणि मग? सर्वात मोठं आश्चर्य म्हणजे त्यांनी देखील मला ओळखलं. अगदी पहिल्या नजरा नजरेत आम्ही एकमेकांना ओळखलं. मम आत्मा गमला, मम आत्मा गमला, मम आत्मा गमला. मम आत्मा गमला, मम आत्मा गमला, मम आत्मा गमला, मम आत्मा गमला. न कळत न वळत हृदय तळमळत, न कळत न वळत हृदय तळमळत, न कळत न वळत, न कळत न वळत हृदय तळमळत. भेटाया जा देहा कची वेळ जरी मज भेटला. जीव कसा वश झाला भाव तुझा निकला, जीव कसा वश झाला भाव तुझा निकला. वाटे प्राण सखाला, वाटे प्राण सखाला, वाटे प्राण सखाला, वाटे प्राण सखाला, वाटे प्राण सखाला. परतून गे हा, परतून गे हा, आत्मा गमला, मम आत्मा गमला, मम
एकची वेळ जरी मज भेटला एकची वेळ जरी मज भेटला एकची वेळ जरी मज भेटला जीव कसा वश झाला भाव तुझा मिटला माटे प्राण सखाला माटे प्राण सखाला माटे प्राण सखा विवा शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांनी विपुल नाट्य लिखाण केलेलं आहे. मात्र जेव्हा जेव्हा त्यांच्या लिखाणाचा विषय निघतो तेव्हा तुम्हा आम्हा सगळ्यांच्या डोळ्यांसमोर उभं राहतं नटसम्राट हे नाटक. या नाटकानं अक्षरशः इतिहास घडवला. मंडळी, शेक्सपियरचं प्रेम अनेक नाट्यकर्मी साहित्यिकांना आहे खरं, परंतु आपल्या नाट्य माध्यमातर्फे शिरवाडकरांनी शेक्सपियरला जे अभिवादन केलेलं आहे ते अविस्मरणीय. नटसम्राट गणपतराव बेलवलकर या मध्यवर्ती व्यक्तिरेखेला समजून घ्यायचं असेल तर तिचे एकात्म झालेले दोन वेगवेगळे स्तर समजून घेणं आपल्याला अतिशय आवश्यक आहे. एका वृद्ध वत्सल वंचित पित्याची शोककथा हा एक स्तर आणि एका नटाची शोकांतिका हा दुसरा. त्याचं वृद्धत्व, त्याची असहाय्य परिस्थिती, पण त्याचा अहंकार या साऱ्याचं मिश्रण त्याच्यामध्ये आहे. एका यशस्वी आदरास पात्र पण आता निवृत्त झालेल्या नटाला त्याच्या मुलांकडूनच धुतकारलं जातं. आयुष्यभर तो जिला सरकार सरकार असं म्हणत होता त्याच्या पत्नीची साथ तिच्या मृत्यूमुळे सुटून जाते. वेड लागलेल्या रस्तोरस्ती फिरणाऱ्या त्या नटसम्राटाला शेवटी आठवतो मात्र शेक्सपियर. आठवतात त्याची स्वगत. सादर करीत आहोत या अजरामर नटसम्राटाचे गाजलेले 3 अंश. To be or not to be, that is the question. Jagav ka marav ha ek sawal hai. Ya duniyecha ukirdyavar kharkatya patravalicha tukda hun jagav besharam lachar anandan का फेकून द्यावं या देहाचं लखतर त्यात गुंडाळलेल्या जाणीवेच्या यातनेसह मृत्यूच्या काळ्या शार डोहामध्ये अंग करून टाकावा सर्वाचा शेवट एकाच प्रहारानं. माझा
तुझा याचा आणि त्याचाही. मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंख मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा. कधी पण त्या निद्रेलाच पुन्हा स्वप्न पडू लागली तर इथेच खरी मेघे नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही. म्हणून सहन करतो हे आम्ही असे जुन्याचे जागे पण सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणानं आमच्या अभिमानावर होणारे बलात्कार. अस्तित्वाच्या गाभारात असणाऱ्या सत्वाची विटंबना आणि अखेर उभे राहतो आमच्याच मारेकऱ्यांच्या दाराशी. हे विद्या तू इतका क्रूर कार्य झालास. एकीकडे ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसरीकडे ज्यानं आम्हाला जन्म दिला तो तू आम्हाला विसरतो. मग विस्कटलेल्या हाडांचे हे असे सापळे घेऊन आम्ही कुणाच्या पायावर डोकं आदळायचं. कुणाच्या कुणी घर देता का घर. एका तुफानाला कुणी घर देता का घर. एक तुफान भिंती वाचून छपरा वाचून माणसाच्या माये वाचून देवाच्या दये वाचून जंगलात हिंडतय. जिथून कुणी उठवणार नाही अशी जागा ढूंढतय. कुणी घर देता का घर. खरं सांगतो बाबानो तुफान आता थकून गेलंय. झाडा झुडपाट डोंगर दऱ्यात अर्धा अधिक तुटून गेलंय. समुद्राच्या लाटांवरती वणवाच्या जाळावरती झेप झुंजा घेत घेत तुफान आता खचलंय. जळके तुटके पंख पालवत खुरडत उडते. खरं सांगतो बाबानो तुफानाला तुफान पणच नडतय. कुणी घर देता का घर. तुफानाला महाल नको महाल. राजवाड्याची भेट नको. पदवी नको हार नको थैली मधील भेट नको. फक्त हवं एक लहान घर पंख मिटवून पडण्याकरता. एक हवी आराम खुर्चीत तुफानाला बसण्याकरता. आणि एक विसरू नका बाबांनो एक तुळशी वृंदावन हवं मागल्या अंगणात सरकारांसाठी. सरकार सरकार
सरकार दूर हुआ मी सांगतो दूर हुआ या प्रार्थना निरर्थक आहेत दया दाखवा म्हणून सीझर कुणाची प्रार्थना करत नाही आणि कोणी प्रार्थना केली म्हणून त्याच्यावर दया दाखवत नाही सीझर अचल आहे उत्तरेकडच्या नक्षत्रासारखा ज्याच्या अढळपणाला तोड नाही साऱ्या तारांगणात आकाशावर चितारलेल्या आहेत लक्षावधी ठिणग्या प्रत्येक जळते आहे चमकते आहे पण आपल्या जागेवर स्थिर असणारी एकच ध्रुवाची चांदणी अगणित माणसांच्या या दुनियेमध्ये असा एकच माणूस मला माहितीये जो आपल्या जागेवर ठामपणे उभा राहतो आणि तो मी आहे तो मी आहे जुलियस सीझर मी आहे ऑथेलो मी आहे प्रतापराव सुधाकर आणि हॅमलेट आणि मी आहे गणपतराव बेलवलकर नट सम्राट सारे महापुरुष आज माझ्या देहाच्या शामेनात राहायला आले आहेत आणि महापुरुषांची छाती म्हणजे मारेकऱ्यांच्या कट्याऱ्यांना कायमचं आव्हान चिरंतन आव्हान हे पहा सारे मारेकऱ्यांनी मला घेरलंय मला या सीझरला मारण्याकरता तो मारेकरी ओरडतोय मारा मारा कट्यारे चालवा चालवा कट्यारी चालवा हो ब्रुटस तू सुद्धा ब्रुटस मग मर सीझर मर ओ राम गणेश गडकरी नाट्य काव्य विनोदी लेखन त्या तीनही क्षेत्रात अतिशय कमी कालावधीत उत्कृष्ट निर्मिती करून गेलेले प्रतिभा संपन्न साहित्यिक आपल्याला महाराष्ट्र गीताची देणगी देणारे हे कवी एकच प्याला हे मद्यपान आणि त्याचे दुष्परिणाम या ज्वलंत विषयावरती असलेलं नाटक गडकऱ्यांनी 1917 सालच्या सुमारास लिहायला घेतलं हे नाटक इतकं लोकप्रिय ठरलं की दारुड्या माणसाचं वर्णन करताना हम खास त्याचा उल्लेख तळीराम असा होऊ लागला आजही या गमतीशीर नावाचं आणि दारूचं समीकरण काही सुटलेलं नाही सुधाकर हा एकच प्यालाचा नायक आहे तळीराम त्याला व्यसना लावतो म्हणून विलन असायचा पण ते संपूर्णपणे खरं नाही हा तळीराम हा खरोखरच मद्यप्रिय माणूस आहे उगाच दुसऱ्या कुणाचा संसार उद्ध्वस्त करावा अशी मनीषा बाळगणारा दुरात्मा नाही दारूचं तत्वज्ञान सांगणार तळीराम हा गडकऱ्यांच्या विनोदबुद्धीचा आणि प्रतिभेचा एक अजब नमुनाच आपल्या पुढे सादर करीत आहोत एकच प्याला मधला तळीरामाचा प्रवेश
एकदा घेतली की सुटत नाही म्हणे. काय दारू एकदा घेतली की सुटत नाही म्हणे आणि म्हणून ती वाईट. घ्या. दारू बद्दल बडबड नाही पुष्कळांना. दारू ही काय चीज आहे हे माहिती नसत. आणि चला असं गृहित धरून चालू की खरंच एकदा घेतली दारू सुटत नाही. नाही पण तेवढ्यानं ती वाईट कशी ठरते हो? तुम्ही पदवीधरात 4 परीक्षा देऊन तुम्ही पदवी मिळवता ती कायमची तुमच्या गळ्यात चिकटते. लोकांनी पदव्या घ्यायचं बंद केलंय का? नाही. तशीच ती बायको एकदा फक्त गळ्यामध्ये नुसती माळ घातली उभा जन्म तिचा लबेला अंगाला चिकटला. लोकांनी बायका करायचं बंद केलंय का? नाही. मग पदवी वाईट नाही, बायको वाईट नाही, दारूच का बरं वाईट? तळीराम, या 3 गोष्टींच एवढं साम्य जुळलं म्हणून त्याची तुलना कशी करतायत? हा, पदवी आणि बायको यांचे परिणाम असे वाईट होतात का? हो, याच्यापेक्षा पण वाईट होतात. याच्यापेक्षा पण वाईट होत. म्हणजे काही पदवीधर मी तुम्हाला दाखवून देईन की पदवीचा पोकळ नावापुरता आदर नसताना तर आपला मूर्खपणा जगापुढे मांडायची त्यांची छाती सुद्धा झाली नसती. दारू बाजाचं भरणं एक वेळ लोकांना कळेल पण या पदवीधरांची बाष्कळ बडबड त्यांची त्यांना पण कळत नाही. आपल्या या देशावर अनेक संकट आली, अनेक त्यामध्ये पदवी आणि प्रेम अग्रगण्य. पदवी मिळता मुलाला मत आणि मिशा फुटायला लागतात. आपला मतांचा मूर्खपणा व्यक्त करत तो फिरतो आणि मिशांचा मोर्चा आकड्यांच्या वळणावळणाना पोरीबाईंच्या प्रेमाकडे वळतो. उदात्त प्रेमाची तुम्ही विटंबनाच मांडली म्हणायची. उदात्त प्रेम, उदात्त प्रेम बघितलं. तुम्ही एक प्याला अजून घ्या. अजून घ्या. आता तुमच्या जिभेवर ना उदात्त हे शब्द वगैरे उडून जातील. प्रेम प्रेम हास्यास्पद नाही वाटत तुम्हाला? काव्यामध्ये कमळ, संसारामध्ये प्रेम, नाटकामध्ये सूड, कादंबरीमध्ये भुयार, त्या वेदांतामध्ये परब्रह्म. धुमाकूळ घातलेला आहे या सगळ्या गोष्टींनी. नाहीतर यांची थट्टा करायची पण सोय नव्हती. हे राहू द्या हो. मला हे सांगा की प्रेमाचे परिणाम या दारूपेक्षा वाईट कसे होतात? सुंदर स्त्रियांच्या प्रेमापुढे या मदिरेची काय किंमत आहे तळीराम? प्रेमात काय जीव आहे? प्रेमापेक्षा मदिरा प्रत्येक बाबतीत श्रेष्ठ आहे. प्रत्येक बाबतीत. ती कशी? प्रेमामध्ये राजाचा अगदी गुलाम होतो पण मदिरेमध्ये गुलाम पण राजासारखा स्वतंत्र होतो. प्रेम भीक मागायला लावतात तर मदिरेमध्ये उदारतेला मर्यादा नसतात.
प्रेमा खातीर प्रणयिनीच्या लाथा खाव्या लागतात. तर मजुरेच्या जोरावरती सगळ्या जगाला लाथा मारता येतात. प्रेमात की नाही जास्तीत जास्त एखादी मजुराशी मिळवता येईल, परंतु दारू पिऊन डोळे असे धुंद झाले ना की स्वतःलाच मदिराक्ष बनवता येत. आणि एकदा प्रेमाच्या नादात पडलं की रात्रीच्या रात्री झोपे वाचून जातात. आणि या मदिरेमुळे रात्रीच काय पण दिवस सुद्धा झोपेत जातात. तरी ना या मदिरेचा नीतिमत्तेशी संबंध काय स्वरूपाचा वाटतो तुम्हाला? सांगतो, मद्यपान नीतिमत्तेला अत्यंत पोषक आहे. मद्यपी कधी खोटं बोलत नाही, त्याला खोटं रचून काही सांगतच नाहीत. तो कधी कुणाची कुणाजवळ कुणाची कुणाजवळ चाळी करत नाही. अरे मागे कोण काय बोलला हे त्याच्या लक्षातच नाही राहत. तो कधी कोणाचा विश्वासघात नाही करत, त्याच्यावर कुणी विश्वास नाही ठेवत. ते तुमच्या प्रेमाच्या बाबतीत बघा, कुणी कुणाचं मन सोडतो, कुणी कुणाकडे चोरून बघतो. अरे एकमेकांना भेटतात ते पण चोरून. अहो जिजून जिजून चोराचा बाजार आहे. अहो प्रेमाचा पाशच आहे तसा. तुम्हाला सांगतो या प्रेमाने दोन जीवांचा असा एक जीव होतो. दोन जीवांचा एक जीव नाही होत. दोन जीवांच्या एका जोडप्यापासून 10 जीवांचं लडंब निर्माण होत. या हिंदुस्थानच्या हवेत हा अव्वल आर्यांचा वंशवृक्ष जो 100 कोटी फळांना लागलाय, ते त्याच्या मुळाशी मदिरेचा शिंपण झाला म्हणून नव्हे, मग तुमच्या प्रेम जलाच्या सिंचनानं तो फोफाळलाय. आणि जीव कमी करण्याच्या बाबतीत देखील मदिरा श्रेष्ठ ठरेल, कारण हे दोन जीवांचं एक जीव करायचं अर्धवट काम मदिरा करणारच नाही. मदिरा दोन्ही जीव नष्ट करून टाकेल. मग प्रेमामुळं हल्ली हा जो प्रीती विवाहाचा प्रघात पडतोय त्याला तुम्ही प्रतिकूलच असाल? रंगभूमी आणि प्रेक्षकांच्या मध्ये दिव्यांची एक धगधगती अग्निरेखा असते. नाट्यसृष्टीची ही मर्यादा ओलांडून प्रीती विवाह जेव्हा सत्यात उतरतो तेव्हा त्याचे पोरखे निम्म्या दराने बघायच्या पण लायकीचे नसतात. लोक म्हणतात नाटक हे संसाराचं चित्र आहे. आम्ही म्हणतो संसार हे नाटकाचं चित्र आहे, कारण प्रीती विवाहाच्या पूर्वार्धाचा उत्तरार्धाशी काळी हित काही संबंध नसतो. अगदी असलाच तर तो काळी इतकाच असतो. हे लग्नापूर्वीचे अशुक माशुक हातामध्ये हात घालून भेटण्याकरता तळमळत असतात. नुसती पाय धूळ दृष्टीस पळावे म्हणून वाटेकडे डोळे लावून असतात. तेच पुढे एकमेकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याची संधी शकते. चुंबना करता तोंडाला तोंड भिडवणारी जोडपी
पुढे एकमेकांचे तोंड बघतात, चाऊ गगळू असं करल असं करायला लागतात. अरे दुसऱ्याच्या आदराचं आपल्या दातांनी खंडन करायचं पर्यवसन पुढे आपलेच दात खाण्यामध्ये होत असत. काय म्हणे, पुढचे सात जन्म सलोख्यानं काढण्याकरता एकत्र आलेली ही जोडपी असं वाटायला लागतं की मागच्या सात जन्माचं वैर काढण्याकरता आली की नाही. परस्त्री माते समान नाही वाटत मा. अरे आपली स्त्री माते समान वाटायला वाढायला लागते. काहीराम, मी मदिरेच्या विरुद्ध बोलतो असं नाही. अब्रू कीर्ती यासारख्या गोष्टींची मला मुळीच पर्वा नाही. तुम्हाला सांगतो, उद्या मला भर चौकात जरी बसून दारू प्यायला सांगितलं ना तर त्यासाठी सुद्धा माझी तयारी आहे. बरे शाब्बास ना. तळी ना, खूप वेळ झाला, निघतो आता. हो थोडस उडल रे. बरा थोडस. तुम्हाला सांगतो, जाताना या वासानं कार्डाशिवाय घोटाळा होतो. मी तुम्हाला एक कान मंत्र सांगतोय. अगं ये इकडे ये. अगं बाई, आज माझ्या नावानं गीते म्हणून काही हात आलेली नाही अजून. रागरंग तसा नीटचा जमलेला दिसत नाही वाटत आज. गीते यांना थोडी बडीशेप दे. भैरत हुंडाचा वास मारायला राम मारू पाया. येतो. अहो अहो, घरात आता तुम्ही आणि मी दोघच बाकी आहोत. दाग दागिने सामान सुमान मावत नव्हतं या घरात. सोन्याच्या राशी रचून वडिलांनी सोन्याची लंका करून ठेवली होती, पण तुमच्या तुमच्या आशीर्वादानं भरल्या घरात सावकारांनी रामराज्य लुटलं. ते मेलं असो, पण मी म्हणते सगळं सगळं सामान कसं विकलं. चांगला लिहा वाचायचा नाद होता, पण सारी पुस्तकं सुद्धा विकली. हे मणी मंगळसूत्र तेवढं शिल्लक राहिलंय आता. मग तेच दे इकडे. हे एकट्या दुखत्या दागिनाची अशी मिरवणूक काढलीस ना तर आपल्या गरिबी बरोबर मनाचा हलकेपणा पण लोकांच्या नजरेस येईल. सर्वांगाला सजलेल्या श्रीमंताच्या ठिकाणी एखाद्या दागिन्याची उणीव चंद्रावरल्या कलंकाप्रमाणे शोभून दिसते, परंतु उघड्या वागड्या गरीबाच्या अंगावरचा एकच दागिना म्हणजे काळ्या कुळकुळीत अंगावरल्या पांढऱ्या कोडासारखा किळसवणा दिसतो. हे लक्ष्मीचं असं कोड कौतुक कशाला करते. अहो चार चौघांची देवाधर्माची काहीतरी चाळ ठेवा. तुमच्या नावानं म्हणूनच बांधायचं ना मंगळसूत्र. हे सौभाग्या करता सोन्याचे मणी नाही लागत ना, फक्त काळी पोत असली तरी बर झालं. सौभाग्य तुझ्या सौभाग्याला मी आता धक्का लावणार आहे. मंगळसूत्राचा मणी म्हणजे काय जाणण्याची ब्रह्मघाट नाही की अगदी असलीच पाहिजे. तेवढं बाकी खरं, बायकांचं कुठे इतकं दैव. जाणव्याची ब्रह्मघाट पाहिली ना की तुमच्यासारखे राक्षस देखील मानभूत सोडून परत सुटतात. हा ब्रह्म राक्षस आहे ना, त्याला सोन्याचा मणी दिसला की तो अशी मानभूत ठरतो. नवरा बायकोच्या यायची देवाची सुद्धा.
मराठी नाटकाला जागतिक पातळीवर एक वेगळा आयाम मिळवून देणारे प्रयोगशील नाटककार म्हणून महेश एलकुंचवर परिचित आहेत. एका विशिष्ट चौकटीतून मराठी नाटक बाहेर पडू इच्छित होत. भाषेवरची बंधनं, सामाजिक बंधनं, नाटकातले संवाद आणि त्यावरही बंधनं. परंतु खऱ्या अर्थाने लेखकाला त्याच्या लिखाणामध्ये, त्याच्या विषयांमध्ये मोकळीक मिळाली, त्याला 90 दशक किंवा पुढे 21 शतक उजाडायला लागलं असं म्हणावं लागेल. सेन्सॉरशिप थोडी शिथिल होऊ लागली होती. नाटकाची मांडणी, त्यात घडणारे बदल, नवनवीन विषय हाताळणाऱ्या संहिता समोर येऊ लागल्या. पुरुष पात्र विरहित नाटकं नित्याची बाब होऊन बसली. त्यातच एक वेगळ्या धाटणीची संहिता समांतर रंगभूमीवर आली. तिचं नाव सोनाटा. समाजाच्या एका विशिष्ट चौकटीत न राहता पण आपापल्या व्यवसायात यशस्वी असलेल्या 3 स्त्रियांची ही कहाणी. या 3 स्त्रियांनी आपलं असं एक वेगळं स्वतंत्र जग निर्माण केलं आहे. विवाह संस्थेवर त्यांचा विश्वास नाही असं नाही, परंतु काही कारणांमुळे या अजूनही अविवाहित आहेत. त्यांना त्यांच्या मर्जीप्रमाणे जीवन जगण्याचा अधिकार नाही का? किंबहुना जसे 3 पुरुष एकत्र एका स्वतंत्र घरामध्ये राहू शकतात, आपापला व्यवसाय सांभाळून कोण काय म्हणेल याची पर्वा न करता जर नांदू शकतात, तर स्त्रिया का नाही? रसिक हो, हे आजच्या काळातलं, विशेषतः शहरी वातावरणातलं जिवंत उदाहरण आहे. सादर करीत आहोत आजच्या काळातल्या स्त्री मनाची स्पंदनं ऐकवणारा सोनाटा. फिरकली सुद्धा नाही, आता येऊ देत तिला. येईल ग. बट वेअर इज द टाइम मॅम विथ द न्यू बॉयफ्रेंड अँड ऑल दॅट. बट ही इज अ हंक. डोंट गॉसिप. करायचा नसला ना तर नको करू फोन. ऐक, डोक्याचा भुगा झालाय नुसता. ए, म्युझिक लावू नका जरा. दाखव, मेशो मोशायला भेटव, तुझा मानोश दा, तुझी बाऊदी पोद्दार नदी दाखव, बोटीतून फिरव, गंगेवर माझी गातात ना ती गाणी ऐकव, पण माझीवर झोल खावं लागेल. गॉड, डिव्हाइन, डिव्हाइन म्युझिक. खरंच का? अगं मी तुझ्याबद्दल बोलतीये. यू लुक सो, व्हेन आर यू गोइंग टू टेक कॉम्प्लिमेंट्स ग्रेशियसली वुमन? इडियट.
Why do people dislike me? Speak, woman. Dolan nako ga, please. आता तू वाईन काढणार मग सेंटिमेंटल होणार आणखी दोन चार सिगरेटी ओढणार प्लीज डोंट नो बडी डिसलाईक्स यू गेली 15 वर्ष हे अपार्टमेंट शेअर करतोय आपण वी हॅव मेड इट अ होम त्याची काही तुला काढ हॅबिट हॅबिट मुळे एकत्र राहतो आपण व्हॉट एव्हर आणि ही भांडणाची पण सवयच वी आर लाईक ओल्ड कपल काही वाईट सवयी सोडल्या तर बरं की जरा Do you mean it is always I who starts it? मला नाही मी तुझ्यासारखं राहता येत सतत कंट्रोल स्वतःवर उठणं बसणं बोलणं वागणं सतत कंट्रोल आय लाईक टू स्पीक अँड एक्सप्रेस माय सेल्फ येस आय एम डेमॉन्स्ट्रेटिव्ह अँड आय एम नॉट वन बिट अशेम्ड ऑफ दॅट मला नको त्या सिव्हिअर रेषा चेहऱ्यावर खाली वळलेली जीवणी कधी कळणार नाही का तुला यातलं सुख एकच शोधती यू ट्राय टुडे नो थँक्यू यू स्ट्रेट लेस मिडल क्लास महाराष्ट्रीयन ऍड चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण टू दॅट म्हणजे शिवी परिपूर्णा भवती शिव्या ऐकाव्या तर सुधीकडून कशा देते ना विथ व्हॉट गस्टो अँड व्हॉट रेंज आय लव्ह हर फॉर दॅट शोभतात बाई तिच्या तोंडी अपाट मावशी कुठली ए आपण का नाही ग जगत तिच्यासारखं टू द हिल्ट झेपलं असतं का ज्याचं त्याला जमतं पण सुभी इज जस्ट एजलेस At least she pretends to be. ए दोलन एवढी वाईन आता पुरे ग अजून घेतलीस ना तर तुझं ते गाड्याकडे गाणं म्हणत बसशील नेहमी सारखं पुरे गृहवाशी कोंदार खो लागलो चितो सोले जोले बन तोले लागलो चितो बाई कोंदार खो राही मतवा सुभद्रा असणार बघ हाय दोलन हाय मनीषा अरे अरे काय झालं गेलं किती झाले आतापर्यंत मेरे लिए भी कुछ रखा है कि नहीं ए कुछ मुझे भी पिलाएगी कि अकेलेच पिशील मनीषा भांडलीस वाटत हिच्याशी भांडू नका यार और रोना धोना बिलकुल बंद मौज करेल शिमला गेली ती रख यार हुआ क्या बंगाल की नाजनीन देख मैं तेरे लिए क्या तोहफा लाई हूं आजची रात्र इथेच काटणार आहे मी जरा चैन से रहने दे प्लीज मुझे मत लगा तेरा परफ्यूम ये परफ्यूम वगैरह कहीं मला आवडत नाही माझ्या अंगाला माझ्या पुरुषाचा वास चिकटून असतो तोच आपला परफ्यूम डिवाइन इशी ग हाउ कॅन यू मला एलर्जी आहे अगं सुभद्राचं प्रेझेंट येते यू नो दॅट हाऊ कॅन यू इन्सल्ट हर छोडो बी यार अरे आय डिडंट मीन इट दॅट वे स्टॉप इट विल यू बोथ ऑफ यू कभी भी आओ यहां साला शांती नाही पलभर भांडत असतात भाट्या नवरा बायको तरी काय भांडतील मनीषा खाना तो खिला दोलन वाईन तो पिला पहिले सुभद्रा पराशर बोलो मनीषा रानडे ते डोळ्याखाली एवढं लागलंय काय मारलं त्याने आणि काय पुन्हा हमेशाच भांडण पण मी पण दिले ना त्याला दोन चार नोच नोच के खून निकालाओ हरामी का अगं कधी संपणार तुमचं हे सगळं हू स्टार्टेड इट टुडे सुभ्या यू
हाउ डेअर ही. चलता है यार. दोलन आवडतो ना तुला संग्राम? फ्रॉम डिस्टन्स ना डिस्टन्स. गाढवेस ग, जाऊ नकोस आता 8-15 दिवस. फ्रॉम डिस्टन्स ही इज ऑल राईट. ऑल मेन इन फॅक्ट. येऊ दे त्याला नाक घासत. इथे अगं बरं झालं त्याच्याशी लग्न करून तू अडकले नाहीस ते. आय एम शुअर ही स्मेल्स ऑफ डिझेल अँड ग्रीस. गराजवाला फाइंड आउट. यू कॅन वॉक आउट एनी टाइम. आय विल अँड गेट अनदर वन. आधी हा संपवते मग बघू. ही इज गुड दो. व्हेरी गुड. मी भात टाकते तुमचं चालू दे. कशी पळते ना सारखी. बॅड वी आर नाही बताऊ. शी इज प्रूड. व्हेरी प्रूड. मनुला वाटतच ना की सुभद्रा पराशर म्हणजे चावटपणाचा एक चालता बोलता व्हॉल्यूम आहे. एवढी काही मी हे नाहीये. हा मग बस ना. बस बघ दोलनला किती इंटरेस्ट. अरे काय होगी शाळकरी मुलींसारखं चावटपणा. ए चावटपणा काय ना. हम तो यहाँ सिर्फ हकीकत बताते. वो भी बिल्कुल क्लिनिकली. सुनने में क्या हर्ष है भाई. तू बसूनच दाखवगा आमच्यात. डरते काय. पण सांगते ना मला उथळ वाटत असलं काही. मी कशाला डरू. हवं तसं वाग हवं तसं बोल. तुझी तू समर्थ आहेस. इट रिक्वायर्स गट्स मॅम. दोघांनंतर तिसरा हा गराजवाला बेवडा. पण काही म्हणतो का आम्ही. आपली मैत्री अजून अभंग टिकलीच आहे ना. यू विल नेव्हर नो व्हॉट इट रिक्वायर्स गट्स. माझ्या जगण्याच्या कल्पनेत ना नाही बसत असलं वागणं. पण म्हणून नाही ना टाकली तुला. नाही टाकू. थँक्यू मनु. थँक्यू दोलन. मार खाल्ल्यानंतर एखादी जागा हवी ना थोड्या वेळ. ट्रान्झिट लाउंज गप ग. सो दॅट इज व्हॉट वी आर. ट्रान्झिट लाउंज. नीती आणि तिचा सोड. समाज आला ना तर तू फाट्यावरच म्हणजे धाब्यावर. म्हणलं फाट्यावर. धाब्यावर बसवलेला आहे सर. असं सोड एकदा तरी कंट्रोल मनू. यू स्टॉप दॅट ऑर डू यू नीड अ स्पँकिंग. दोलन डोंट स्टार्ट दॅट ऍक्ट. ओके आय हॅड अ फुल डे. त्याची हत्यारी के साथ लढाई. आमचं काही म्हणणं नाही ग. बट आर यू हॅपी सुभे. सुट्टा दे. अरे बंद करा ना ते सिगरेटी बायांनो. धुराने जीव जातोय माझा इथे नुसता. सॉरी. डोंट गेट बुलीड हा सुभे. आणि ते समजा मी केलं. ओढल्या सिगरेटी प्यायले वाईन. अरे करू शकते की मी ते. 40 आलेली बाई आहे मी. मला कोणाची आली भीती. इकडे बघ ग. हाय हलू नकोस. अगं इकडे ये. एवढंच आहे की अजून कुठे लागलंय. नालायक. जाईल 4-15 दिवसात. तसं डाग घेऊन नको हिंडू गावभर. सुबू ही मास्तरी उगीचच झाली. नर्सच व्हायची. गग अगं मी व्हायरलनी 8वी झाले ना तर यू शुड हॅव सीन हर इन द रोल ऑफ फ्लॉरेन्स नाइटिंगेल. माझं टेम्परेचर नॉर्मलला येईपर्यंत ती फिरतीये बया घरात मेणबत्ती घेऊन. तेरा थीसिस का आता काय रे. चल रहा है. मी खरंच कंटिन्यू करायला हवं होतं ना संस्कृत. बरं झालं नाही केलंस ते. अगं संस्कृत घेऊन ना ही अशी मास्तरण बनली असतीस माझ्यासारखी. सुबे बट यू ऑन अ पाय ना. पगली हो. किसने कहा जर्नलिस्ट को पैसा मिलता है. बट आय लव्ह माय जॉब. ते खरं अगदी. कभी तेरा इंटरव्ह्यू जरूर लूंगी. पुरे सच सखी. कहां से कहां तक पहुंच गई हो. इतनी शोहरत इतनी इज्जत. साहित्यकार बन गई हो तुम. सुबह डू यू नो शी ऑन दैट अवार्ड. किसके लिए कब. पीछे की स्टोरी काय ग. मनीषा फोन भी नहीं किया. अब तो जरूर लूंगी तेरा इंटरव्यू. अरे का चालवलंय का तुम्ही हे दोघींनी. खरडल्या कधी मधी 4 कथा की लगेच टाग होता की काय तुम्ही. पण अवॉर्ड. एक्झॅक्टली अवॉर्ड. दिस इज इम्पॉर्टंट अँड कॉज फॉर अ सेलिब्रेशन. येस. रिलॅक्स वुमन. यू आर अमंग फ्रेंड्स. दॅट्स द स्पिरिट.
हमेशा बोल भवाने, तुमने मुझे पूछा था, कुछ अभी अभी पूछा था, आर यू हैप्पी? तो मी म्हणते हो, देख हम तीनों जन कितने हैप्पी है, ब्लेस। आता ही जुड़ेल हसत सुटणार। I haven't laughed like this in a long time. Me too. It's like good old college days. Yep. Tevai kasha hasaycha na tumhi? Khinkadun khinkadun. Economics cha lecture la dham khas. Hey, he had a beautiful profile. To? Savla purkar. Handsome, devastating profile. Bara shikvaycha. Who knows? Hadn't he a nice profile subhe? Uska profile kisne dekha? Hamari nazar to wahin pe gadi thi. His thighs. Sorry, Baba. Wait. पण तुझ्याकडेच बघायचा तो नेहमी मनीषा, तेरे सामने हम किस खेत की गाजर मूली। ओके बाबा, चुपकी लगा के बैठेंगे। कशा आहोत गं आपण? बरे आहोत की, कमावतो खातो पितो, सेल्फ सेंटर्ड, समाजासाठी काही करत नाही, काही कमिटमेंट नाही, काही एम नाही, काही आयडियोलॉजी नाही, फेमिनिस्ट सुद्धा नाही, पैसे उधळतो, वाईन पितो, सिगरेटी फुंकतो आणि माझी तीन प्रकरण। कशा का आपण? डेकेडेंट बट हॅपी। वी हॅपी, निर्लज्जम सदा सुखी। क्या कहती होगी हमें? है टू हेल विद दुनिया। ट्रू, इंस्टेड ऑफ वन मैन स्क्रू द एंटायर वर्ल्ड एंड हैप्पीनेस इज योर्स। एवढं ऐकून मनीषा उठली नाही धडपडत। म्हणजे शी इज हॅपी हो ना मनु? एक वाईन दे नाणी। मी घेऊन पाहू का थोडीशी? व्हाट मनीषा, आहेस ना? थोडीशी ग, आजचा दिवस फक्त। रेव्होल्युशन रेव्होल्युशन। काय झालं तुला? ए नको राहू दे, मार कशीला आता? नको ग, तुम्ही पाहिलंस ना, पीती हो की उंडेल तो पुरी बोतल तेरे साथवे, जम ना पी। पण चांगली आहे खरंच। मग एवढी वर्ष आयुष्यातली बाया घालवलीस ना? एक्झॅक्टली। उठ, वेलकम टू आवर डेकेडंट क्लब, चीयर्स। Thank you.
मंदारांचे अरण्यातले उद्गार, हुबेहूब संगीत महर्षी बाबा केदारनाथांचेच तर हे विचार आहेत. राजवाड्याच्या सौधावरून समोरच्या विजयनगरीकडे बोट दाखवत बाबा केदारनाथ म्हणाले, महाराज हाच तो सर्वश्रेष्ठ संगीतकार, दरी हेच ह्याचं अजस्त्र तोंड. या दरीमुखानं वेळूंच्या रंध्रात वाऱ्यांची फुंकर मारून किती मधुर मुरली वाजवत आहे ते ऐका. त्याच्या दुग्धधारांच्या कल्लोळातून जणू शंकराचा त्या आद्य संगीतकाराचा डमरूच निनादतोय. आणि असं म्हणत बाबा केदारनाथांच्या मुखातनं ही चीज प्रगटली. उसके सुर तारों पे सुखकारक झूले पर, सुखकारक झूले पर झूम रहे सरिता सर, झूम रहे सरिता सर. गिरिकंदर गाजे, गिरिकंदर गाजे, सोहम हर डमरु बाजे. डमरू ओंकार नाद, डमरू ओंकार नाद, डमरू ओंकार नाद, परमेश्वर का प्रसाद, परमेश्वर का प्रसाद. उसके ही महिमा से, उसके ही महिमा से भुवन त्रय साजे, भुवन त्रय साजे. सोहम हर डमरु बाजे, सोहम हर. डमरु बाजे ए बाजे, सोहम हर डमरू बाजे, सोहम हर.
उभनत्रय साजे उभनत्रय साजे सोहम हर डमरू बाजे सोहम हर डमरू बाजे सोहम हर सोहम हर सोहम हर डमरू बाजे। रणजीत देसाई मराठी ऐतिहासिक साहित्यामध्ये मोलाची भर घालणारे नामवंत साहित्यिक। त्यांची स्वामी ही अत्यंत लोकप्रिय असलेली व रसिक मान्यता पावलेली कादंबरी। थोरले माधवराव पेशवे यांचं राजकीय जीवन, कर्तृत्व आणि त्यांचं वैयक्तिक करुण गंभीर आयुष्य याचं अतिशय उदात्त व प्रभावी चित्रण स्वामीत केलेलं आहे। इतिहास आणि साहित्य याचं एवढं रोमहर्षक रसायन मराठी भाषेत क्वचितच निर्माण झालेलं आहे। थोरल्या माधवराव पेशव्यांची ही चरित्रगंगा अनुभवताना आपलं मन करुणेने भरून येतं, उदात्ततेने भारावून जातं आणि पूर्वजांच्या अभिमानाने मान ताठही होते। सादर करीत आहोत या निस्पृह राज्यकर्त्याच्या व त्याच्या तितक्याच करारी मातेच्या आयुष्यातला एक अविस्मरणीय प्रवेश। मातोश्री, आपण आज्ञा केली असती तर आम्ही महाले आलो असतो। आज्ञा? आणि आपल्याला? पेशव्यांना कोण आज्ञा करणार बाबा? काही प्रमाद घडला का? मामा, सर्व क्षेम आहे ना? हो, म्हटलं तर सारं क्षेमच। काय घडलं मामा? काय घडलं? घडवणारे आपण आणि आम्हाला विचारता? मामा, आम्ही म्हणजे काही परमेश्वर नव्हे की अंतर्ज्ञानानं सर्व गोष्टी कळाव्यात? श्रीमंतांना सगळं स्पष्ट सांगून टाका मामा, सांगितलं खेरीस त्याला कळणार कस? ताईसाहेब, आपणच सांगा, घराण्याची लाज आमच्याच मुखातनं चव्हाट्यावर आणण्याचं सामर्थ्य आमचं नाही। घराण्याची लाज? मामा, तुमचं आणि आमचं घराणं आम्ही दोन मानित नाही। पण यापुढं तसं मानावं लागेल। तुमच्या रामशास्त्रांनी राजकारणात 5,000 दंड ठोठावलाय। मामांना दंड? काय केलं मामांनी? पुणे वाचवलं हाच अपराध। मामा, हे खरं? हो, निजाम पुण्यावर चालून आला तेव्हा शक्य तेवढं पुणे वाचावं म्हणून निजामाशी मिन्नत केली, हाच गुन्हा घडला। त्यासाठी शास्त्री बुवांनी दंड केला? दंड? दंडच नव्हे, भर दिवसा आमच्या वाड्यावर धारकरी पाठवून आम्हाला जेरबंद करून काढण्या लावून न्यायासनासमोर उभं केलं। पण एवढं तुम्ही सहन केलं कसं? हाशमदाराशी आले तेव्हा आम्ही हा अपमान सहन करणार नाही असं कळवलं, तर तुमच्या शास्त्रांनी उलट निरोप पाठवला। कसला निरोप? रास्ते सरळपणे आले नाहीत तर पेशव्यांची शिबंदी त्यांच्या वाड्यावर जाईल असा निरोप पाठवला। मामा, तुम्ही सांगायचं? काय सांगायचं? रास्त्यांनी त्यांना सांगितलं तर भर न्यायसभेत त्यांनी तुमचाही अपमान करायला मागं पुढं पाहिलं नाही। आमचा अपमान? तो कशाबद्दल? न्यायासनासमोर आम्ही शास्त्री बुवांना श्रीमंतांचं आणि आमचं नातं सांगितलं तेव्हा शास्त्री बुवा म्हणाले, थांबलात का? काय म्हणाले शास्त्री बुवा? शास्त्री बुवा म्हणाले, पेशव्यांना आम्ही ओळखत नाही। शास्त्री बुवा असं म्हणाले? घोडी मजल गेली तर? घोडी बेलगाम सोडली की ती उधळणारच। या पुण्यात पेशव्यांचं राज्यच राहिलं नाहीये। रामशास्त्री आणि नाना फडणीस हेच पेशवे बनले, श्रीमंतांना ते दिसत नाही। आत्ता पेशव्यांना रामशास्त्रांची वेळ धरलेली दिसते। आत्ता सदरेवर जातो आणि त्यांना वर्दी देऊन इथं घेऊन येतो। इथं कशाला? काय हरकत आहे? पेशव्यांचा घरचा निवाडा जर ते न्यायासनासमोर करीत असतील तर त्याची चौकशी इथंच व्हायला नको का? आता शास्त्रांना समजेल
पेशव्यांचा निवाडा कुठे करायचा असतो ते? श्रीमंत, काल हा प्रकार झाल्यापासून मामासाहेबांनी तोंडात अन्नाचा कण घातलेला नाही. कुठला स्वाभिमानी माणूस घेईल? अगदी खरं गंगोबा, खरंय. आपलं भोजन व्यवस्थित झालं ना? शास्त्री बुवांच्या निवाड्यानं माणसांची भूक मरत असेल, पण श्रीमंतांच्या कृपा छत्राखाली कुठला माणूस उपाशी राहील? भेद मोठा होता वाटत. दादासाहेब आनंदवल्लीला गेल्यानं भेद तसा साधाच होता, श्रीखंडपुरीचा. ब्राह्मण हो भोजन प्रिय. काय म्हणालात श्रीमंत? आपल्यासारखे सत्पात्र ब्राह्मण होळकरांचे थोर सरदार काकांच्या आश्रयाने असतात, म्हणूनच त्यांचा पुण्य संचय वाढत असतो. या शास्त्री बुवा, आज आमच्या श्रीमंतांनी. आम्ही आहोत इथं. क्षमा असावी श्रीमंत. शास्त्री बुवा. श्रीमंत, आमच्या मामांना आपण दंड केलात म्हणे. मल्हारराव रास्ते यांनी शत्रूशी संगनमत करून प्रजेला लुटलं म्हणून दंड झाला, हे खरे श्रीमंत. आणि त्यांच्या विरुद्ध फिर्याद केली कोणी? निंबाळकर वाड्यातील विधवा जीवबाई निंबाळकर. विधवेची तक्रार? तिला कसली आली आहे किंमत? तात्या, मराठी राज्यासाठी तिने आपला पती आणि दोन मुलं खर्ची घातली, हे विसरता. माधवराव, हा प्रकार एकदा त्या न्यायसभेत घडलेला आहे, तेच इथे होणार असेल तर? मामासाहेब थोडा धीर धरा. शास्त्री बुवा, काय झालं ते आम्हाला सांगा. श्रीमंत, निजामाने पुण्यावर चाल करून जेव्हा पुणे लुटलं तेव्हा रास्ते निजामाच्या फौजेबरोबर हिंडत होते, मोजके वाडे हवेने दाखवित होते. मामा, हे खरं? आता गोर गरिबांची घरं वाचावी म्हणून काही वाडे दाखवणं आवश्यक होत. मग आपला वाडा दाखवलाच असेल. पण आम्हाला जा विचारणारे हे कोण शास्त्री? शास्त्री बुवा, रास्ते हे आमचे मामा आहेत हे तुम्ही जाणायला हवं होत. श्रीमंत, हे रास्त्यांना समजायला हवं होत. आपलं नातं ध्यानी घेऊन ते आधी आपल्याला भेटले असते तर बरं झालं असत. आम्ही काय करावं हे आम्हाला तुमच्याकडनं ऐकण्याची इच्छा नाही. ज्यांना खुद्द पेशव्यांचा मुलाहिजा बाळगता येत नाहीत ते आम्हाला काय ओळखणार? तुमच्या या न्यायदानात आमचाही अपमान झाला म्हणे. आपला अपमान? हो, अपमान केलात, आता लपवता कशाला. बोला शास्त्री बुवा, आम्ही होतो ना तिथं. आपण वेळीत शुद्धीवर यावं म्हणून मामासाहेबांनी श्रीमंतांशी असलेलं आपलं नातं सुद्धा तिथे सांगितलं. रास्त्याने ते केलं नसतं तर बरं झालं असतं. थर सभेत रास्त्यांनी आपलं नातं सांगून न्यायासनावर दडपण आणण्याचा प्रयत्न केला. मग आपण काय सांगितलं? श्रीमंत, आम्ही म्हणालो न्यायासन पेशव्यांना ओळखत नाही. श्रीमंत ऐकलं? पाटली खात्री, आम्ही सांगितलं असतं तर खोटं वाटलं असतं. स्वस्त बसा दाद्या. शास्त्री बुवा, तुम्ही असं म्हणाला, आम्ही हे अपेक्षिलं नव्हतं. आपल्या कसं ध्यानी आलं नाही की रास्ते हे आमचे मामा आहेत, त्यांची इब्रत ती आमची इब्रत. श्रीमंत, आपली हीच इच्छा असेल तर एक विनंती आहे. बोला शास्त्री बुवा, आपण केलेल्या या दंडापाई आम्हाला भारी किंमत द्यावी लागणार आहे. बोला, आम्ही काय करावं? श्रीमंत, हेच साधायचं असेल तर एक करा. न्यायासनामागे श्री गजाननाची स्थापना झाली आहे, तो गजानन तेथून हलवा आणि पेशव्यांचा शिरपेस तेथे लावा. म्हणजे यापुढे आमची न्यायबुद्धी पेशवे आणि पेशव्यांचे आप्त स्वकीयांचे हितसंबंध राखण्यासाठीच खर्ची पडेल. आणि त्यासाठी रामशास्त्रांची आपल्याला गरज भासणार नाही. गंगोबा तात्यांसारखे इतर कोणीही ती जागा अगदी आनंदाने भूषवतील. धन्य आम्ही. शास्त्री बुवा, हे घ्या, हा कंठा घळ्यात घाल. श्रीमंत, हे न्यायदानाचं मोल नव्हे, हा कंठा आपल्याला आमच्या वचनाचं नित्य स्मरण देईल. न्यायासनावर सत्ता फक्त त्या श्री गजाननाचीच राहील, पेशवाईचा शिरपेस त्यात हस्तक्षेप करणार नाही. शास्त्री बुवा,
आमची एक अपेक्षा आहे. आज्ञा श्रीमंत. ही न्यायबुद्धी अशी स्थिर ठेवा. कधी काळी दुर्दैवानं पेशवे जरी गुन्हेगार म्हणून आपल्या सामोरे आले तरी सत्य निर्णय देण्या वाचून आपली जिव्हा विचलित होऊ नये ही आमची आपणाकडून अपेक्षा आहे. श्रीमंत, आमच्या सारख्या सेवकाच्या जीवनात यापेक्षा आनंदाचा क्षण तो दुसरा कोणता? मामा साहेब, कळला श्रीमंतांचा न्याय तरी मी आपल्याला. श्रीमंत पेशवे, हाच आपला न्याय समजायचा का आम्ही? बरं झालं आम्हाला आमच्या अधिकाराची आठवण करून दिली ती. आम्ही शत्रू मुलखात गुंतलो असता तुमच्यासारखे सरदार आम्ही इथे ठेवले ते पुण्याचं संरक्षण करण्यासाठी. आपणासारख्यांच्या भरवशावर आम्ही पुणे सोडलं पण पुण्याची राखण तर दूरच. उलट शत्रूशी हात मिळवणी करून तुम्ही पुढे लुटायला सिद्ध झालात. निजामाच्या तावडीतून एक देऊळ सुटलं नाही. या तुमच्या निष्काळजीपणात एक हानी झाली ती कदापि भरून काढता येणार नाही. मराठेशाहीचा दफ्तरखाना निजामाच्या हातून वाचवण्यासाठी सिंहगडावर हलवला जात असता नेमका शत्रू हाती सापडून तो जळून गेला. ते नुकसान कसं भरून निघणार? या सर्वांना तुम्ही कारणीभूत झालात त्याचं आम्हाला दुःख आहे. त्यामुळे क्षणाचाही विलंब न लावता दंड भरून मोकळं व्हावं हा आमचा न्याय आहे. श्रीमंत, आज्ञा असावी. राव साहेब, न्याय एवढा सोपा नसतो. तुमचे म्हणून घेणारे सरदार पटवर्धन जाधव निजामाला जाऊन मिळाले आणि ते परत येताच तुम्ही तुमच्या सासऱ्यांचं गाव मिरज त्यांच्याकडून काढून घेऊन पटवर्धनांना बहाल केलं. हा निवाडा तुम्हीच केलात ना? हो, आम्हीच तो निवाडा केला. काकांची त्यांच्यावर इतराजी झाली आणि आम्ही कैदी बनलेलो. त्यांनी जावं कुठं, पण निजामाला मिळालेले हे निष्ठावंत आमचा शब्द टाकताच यशापयशाचा विचार न करता परत सेवेला रुजू झाले हे त्यांचे केवढे उपकार. त्यासाठी खुद्द आमच्या सासऱ्यांचं गाव मिरज त्यांच्याकडून काढून आम्ही पटवर्धनांना बहाल केलं. त्यावेळी आमचं मन कातर झालं नाही असं का आपल्याला वाटतं? पण तुमची जन्माची सोबत करणाऱ्या त्या मुलीच्या मनावर केवढा घाव बसला असेल याची कल्पना तुम्हा पुरुषांना कशी येणार? आई साहेब, राज्यकर्त्याचं व्रत पतिव्रतेच्या निष्ठे इतकंच कठोर असतं. दोघेही अहोरात्र धडाडणाऱ्या ज्वालांच्या सोबतीनं जगत असतात, जगावंच लागतं. श्रीमंत माधवराव पेशवे, ते तुमच्याकडून शिकण्याची आम्हाला गरज नाही. आम्ही ते जिणं जगलो जगतो आहोत. मातोश्री, पानिपतच्या रणांगणावर मराठ्यांचा भीषण पराभव झाला तेव्हा तुम्ही लहान होता. पेशव्यांच्या घरची दोन मोहरी त्या रणांगणावर टिपरी घुमावी तशी घुमली आणि विजयाच्या रणहीला तडा जाताच त्याच रणांगणावर मोडून पडली कायमची. दौलतीची लाख बांगडी फुटली आणि त्या धक्क्यानं स्वारींनी तडफडत पर्वतीवर प्राण सोडला. अशा वेळी मोकळ्या कपाळानं आम्ही मागे राहिलो ते फक्त एकाच स्वार्थापोटी. स्वार्थ? हो, आम्ही स्वारींच्या मागे राहिलो ते तुमचं लालन पोषण करण्यासाठी नव्हे. तुमच्या हातून पानिपतचा पराभव धुवून काढलेला आम्हाला पाहायचा होता म्हणून शत्रूशी हात मिळवणी करून स्वकीयांना दंड करणारे पेशवे आम्हाला पाहायचे नव्हते. मनातली गोष्ट बोलून गेलात मातोश्री. पानिपताचा पराभव धुवून काढलेला पाहायचा आहे ना, मग ते काम एका पेशव्यांचं नव्हे. ते साधायचं असेल तर उभ्या राज्याचं बळ निष्ठा एकवटावी लागेल आणि त्याचसाठी राज्याशी बेईमान प्रजेशी दगलबाज झालेल्यांची गय करता येणार नाही, करणार नाही. आप्त असले तरी ज्या स्वार्थापायी आपण जगता तोच आमचा परमार्थ आहे. आई साहेब, आम्ही जातो. आपण दिलेल्या वचनात अंतर आणणार नाही याची खात्री आम्हाला. येतो आम्ही. वचन? थांबा दादा. माधवा, रास्त्यांकडून दंड वसूल होणार नाही असं वचन आम्ही त्यांना दिलंय. वचन? हो, आपलं वचन शिरसावंदे. रास्त्यांकडून दंड वसूल केला जाणार नाही. एवढं कर बाबा. आपण चिंता करू नये. रास्त्यांना झालेला दंड पेशवे आपल्या खासगीतून भरतील. माधवा. आई साहेब, आमचा नाईलाज आहे. आम्ही स्वारी होऊन आलो तेव्हाच आपल्या किंवा आमच्या कानांवर ही गोष्ट घातली असती तर काहीतरी करता आलं असत. आपल्यासाठी आनंदानं हा दंड खासगीतून भरू. त्याची काही गरज नाही.
अजून माझं माहेर एवढं बेवारस झालेलं नाही. ते भरतील दंड. पण लक्षात ठेवा, दंड वसूल झाला तर पाणी प्यायला देखील या वाड्यात राहणार नाही, असं वचन आम्ही त्यांना दिलंय. आई साहेब, काय केलं हे? कसलं वचन दिलं? आम्ही दिलेलं वचन तुम्हाला जर जात असेल तर पाळू नका, तो आमचा आग्रह नाही. हा वैयक्तिक जीवनाचा सवाल असता तर आम्ही आनंदानं आपलं वचन पाळलं असतं, पण जिथे राज्य आणि न्यायासन गुंत तिथे आमच्या इच्छेला अर्थ राहत नाही. आमच्या प्रयाणाची व्यवस्था करा, आम्ही गंगापूरला जाऊ आजच. जशी आज वराड निघाले लंडनला. हे नाव निघालं की आपल्या डोळ्यासमोर प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मणराव देशपांडे यांची प्रतिमा उभी राहणं साहजिकच आहे. या नाटकात साकारलेलं मराठवाड्याच्या खेड्यातलं एक शेतकरी कुटुंब. या कुटुंबाचे प्रमुख बाप्पा, याच कुटुंबातला बावळट्ट मुलगा बबन्या, गावातली शेंबडी आणि धमाल पोरं आणि बाप्पांची इरसाल बायको. तब्बल 52 पात्र एकट्यानेच रंगवण्याचा प्राध्यापक देशपांड्यांचा जागतिक विक्रम गिनीज बुकमध्ये नोंदला गेला आहे. तर आता पाहूया प्राध्यापक देशपांड्यांची आठवण करून देणाऱ्या वराडाचा अंश. त्याच भरदार आवाजाची बाप्पा, तोच धांदरट बबन्या आणि तीच सगळी धमाल. अनेक वर्षांपासून मराठी रसिकांवर अक्षरशः गारूड केलेल्या पात्रांना घेऊन सादर करीत आहोत वराड निघालंय लंडनला. कोराला शिकवायला पाठवलं काय आणि त्याच्या बोडक्यात घुसलं काय? चांगलंय देवानारायणा, चांगलंय. आजकाल दिवस मानच मोठी चित्र आले बघा. पोरांना इंग्रजी लिवाया वाचायला यायला लागलं तर काय त्यांना झेंडा फडकावल्यासारखं वाटत का? मग श्री हरी श्री हरी. अरे त्याला पत्तन पत्र घेऊन धाडून दे आणि त्याला म्हणा कि तुला बाप्पा ना ताबडतो. ए बुचकळ्या बबन्या, तुला काशीनाथ ना पत्तन पत्र दिलंय का? आपण आपल्या माणसाला सोयरीक जुळवताना कसं मराठीतून पत्र लिहिले ए, तसं इंग्रजीतून पत्र लिहिन पोस्टात टाक. माझं डोसकं लय भनभन करून राहायला लागलंय, म्या जरा वावरात जाऊन येतो. लिहूशील ना? श्री हरी. अरे ती चड्डी सांभाळणार वर वाढ ना. काय पोर हे अस ते तस. श्री हरी श्री हरी. जावानच मी जावा शपत निवान जावा. अ दादा पत्ता दिलाय पत्र दिलंय काय काळजी करू नका, जावा निवान. आता काय लागतं इंग्रजीला? मी आत्ता लिहितो ना दन 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 सन. माणसं आपल्याकडे इंग्रज गेलेत भाषेला झापकायलेत, त्याच्यामध्ये काय आहे? दन दन ठोकलं की झालं ना. रमला कुट ग गेल कान माहिती काय पोत पोत काय पोत टिंग जॉन डसली. कोणाला डसली का माई? जॉन डसली नाही हो, जॉन डेसली. मॅनेजिंग
डायरेक्टर कार्लटन, यो माणूस नक्की कार्ल्याचा व्यापारी असन. कार्लटन WC कोड राहत का माहित, लंडन टू ओके, ओके नाही UK. काय किचकट पत्ता दिला मला दादानं? आपल्याकडे कशी राव, साधी सोपी पत्ते असते. मारुतीच्या पाराजवळ म्हणले की चालन पत्र, अलका टॉकीच्या माग म्हणलं की चालन पत्र, लागू बंधूंच्या शेजारी म्हणलं की मला काय, मी आत्ता लिहतो मोकळा होतो ना. श्री जगदंबा प्रसन्न, जानराव, ओ जानराव, जानराव नमस्कार बन का. एज फादर ऑफ काशीनाथ वॉन्टेड टू मैरिजेस एंड फादर ऑफ काशीनाथ, फादर ऑफ काशीनाथ वॉन्टेड टू मैरी झालं ना बप्पन कळलं तर खॅटरानं हंतील ना. नाही हो, फादर ऑफ काशीनाथ नाही ना, फादर ऑफ काशीनाथ शेड दॅट हिज बॉय अँड युअर गर्ल जुडी वॉन्टेड टू मॅरेजेस देअर फोर शेंड गोत्र. गोत्राला काय म्हणतात बाबा इंग्रजीत? GOATRA गोतारा. प्लीज शेंड गोतारा अँड नाड. नाड 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 लेस ऑफ जुडी अँड प्लीज कम हियर फॉर मॅरेज डिस्कशन अँड सेटलमेंट अँड प्लीज स्टार्ट एक्सप्रेस डिलिव्हरी. थँक्यू झालू. आपल्याकडे ना माणसं इंग्रजी पत्र म्हणले की यार बोलून जातात, आपल्याला काही नाही वाटत, आपल्या अजिबात काही नाही वाटत. आहेच काय त्याच्यात दन 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 फोगायचं की झालं ना इंग्रजी. आणि वाचणारे कोण, वाचणारे कोण? एक तो आणि एक मी, मध्ये आहेच कोण? पत्र लिहिलं, पोस्टात टाकलं, पत्राचा प्रवास लंडनच्या दिशेने सुरू झाल्या बरोबर ही बातमी घरात फुटली. बायकांना कळली, पुरुषांना कळली, लहानांना कळली, मोठ्यांना कळली, थोरांना कळली, ज्याला त्याला कळली. आणि प्रत्येक जण एकाच कल्पनेने हुरळून गेला की दादाचं लग्न लंडनला होणार व आपल्या सगळ्यांना विमानात बसून बूम मध्ये बसून जायला मिळणार. शेताच्या बांध्यावर पुट्टे सुट्टे खेळत होते, त्यांना ही बातमी कळली. बेमट्या खाली चाललेली चड्डी वर वडात, मनगट चमकळीत, ए यांच्या पाम्या नाऱ्या, तुला कळले नाही मला कळले, तुला नाही मला कळले, याला काय बाबा 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 बाबा, दादाचं थल्ल दादाचं थल्ल दादाचं थल्ल, व तुम्ही यांच्या पाम्या गड्या सगळे बुम. मी पण येणार, मी पण येणार. आम्ही तुला आम्ही तुला नेणार नाही, नाही कारण तू शेंबडा आहे.
हे भूंग 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 अख्ख्या गावात बसले. प्रत्येक जण सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रत्येक काम करताना बूंग. सरपंच आलो बूंग. पाहता पाहता 3-4 महिन्याचा कालावधी लोटला व एक दिवस एक पत्र घरात येऊन पडलं. ते नेमकं बबन्याने उचल. कुणाचं आहे हे पत्र टिंग 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 कुणाचं आहे हे पत्र टिंग 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 टिंग. नको करू. डांडरा आज यायला ते पत्र खाली ठेव. काशनाच्या दादाच्या कानावर घाल. सगळेजण नीट ऐकून घ्या. जानराव दादाच्या लग्नाच्या बोला चालण्यासाठी यायला लागले. घर सगळं नीट करा, आवरून ठेवा. कोणे कमल प्रभे, कोणे सिंधूर सुमान, सगळ्या पोरी या इकडं. गाद्या चक्के लोड खोळी सगळं बदलून टाका. जाळ जळमट कुठं लागली असतील साफ करा. पाहिलं का हे सिंधूचं पोट टारे नको करू तिथं. केली ना त्यांनी सतरंजी वल्ली. खंगाळ्या तू माझा थोत्तर काय पाहतो. गुरढोर पहा. वटा चकाचक करून ठेव. आलं का सगळ्यांच्या लक्षात. हे राहिलं ते राहिलं मला सांगू नका. लागा का मला. नुसतं बोलू नका ग. हो आम्ही आवडतो की. आम्ही आवडतो. मी काय करते ही वसरी झाडून घेते. वसरी झाली की सिंधू तू बाई ती सतरंजी बदलून टाक. आणि प्रभे तुला सांगते ते जॉन रॉय येणारे कळल्यापासून मला काही सुधरच नाही. खरंच माझ्या छातीत नुसतं धड 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 चमचम चमचम व्हायला कामच सुधर. खरंच पण तू अंगण पहा, रांगोळी पहा. आणि वंश वंश ओ वंश वंश गेले ना तिकडे गेले. अक्का आजी बात काम करत नाही. कमाला हातच लावत नाही. शपथ. नुसतं ह्या खोलीतून त्या खोलीत त्या खोलीतून ह्या खोलीत. आणि असं भासवते कामाचे लई डोंगर उचलायले. वागा बाई असं कस. काम आपण सगळ्यांनी करायची. श्रेय मात्र ही घेणार. आता परवाची गोष्ट सांगते तुला. अवंदा एवढा पाऊस झाला. शेतामध्ये हरभरा हा टणानून वर आला. आणि ही बाया सगळ्या गावभर सांगत सुटली. हरभरा माझ्यामुळं टणानून वर. हरभरा माझ्यामुळं टणानून वर. हिच्यामुळं हरभरा टणानून वर. हरभरी मेली. पण आपल्याला बोलता येत नाही. आपल्याला बोलता येत नाही. तोंड धरून बुक्क्यांचा मार चाललाय. पण सांगता कुणाला. सांगता कुणाला. फार बाई कंटाळले मी ह्या घरामध्ये. खरंच परमेश्वराला रोज म्हणते उचल रे बाबा उचल. तो ही कुठं रजा काढून गेलाय काय. मी आजची बात काम करत नाही. नन झाली म्हणून काय झालं. का डोक्यात मिरे वाटायचे. वा का बाई असं कस. एवढं मोठं घर म्हणल्यावर प्रत्येकाने थोडं थोडं हातभार लावू नाही का. गा एकट्या माणसाने ते किती मरमर करावे. हा कुठे
वंच सखाराम बाइंडर हे विजय तेंडुलकर यांनी लिहिलेलं स्त्री पुरुष संबंधांवरचं एक बहुचर्चित नाटक. सखाराम बाइंडर मध्ये हाताळलेला विषय स्फोटक होता. पारंपरिक तंत्राला धक्का देणारे नाट्य प्रकार हा तेंडुलकरांच्या प्रयोगशील जाणीवांचा एक अविभाज्य भाग होता. वादविवादांमुळे हे नाटक समाजात सतत गाजत राहिलं. इंग्रजी भाषेत याचं भाषांतरही झालं. सखाराम बाइंडर मधला सखाराम हा झोपडपट्टीत राहणारा एक इसम. त्याचं स्वतःचं एक नीतीशास्त्र आहे. लग्न बंधनात न अडकता तो स्त्रियांना ठेवतो. चंपा आणि लक्ष्मी या त्याच्या ठेवलेल्या दोन बायका. लक्ष्मीला घराबाहेर काढल्यावर चंपा सखारामाच्या घरी येऊन राहते. सखाराम घरात नसताना लक्ष्मी त्याच्या घरी परत येते तेव्हा चंपाची आणि तिची गाठ पडते. समाजाच्या मूळ प्रवाहापासून बाहेर फेकल्या गेलेल्या, ज्यांना फक्त अस्तित्व टिकवून धरायचं आहे, अशा समाजाच्या परिघावर जगणाऱ्या या दोन स्त्रिया मंगळ अमंगळ नीतिमत्ता इतकंच नव्हे तर देव आणि धर्म या संकल्पनांना तडा देणाऱ्या चिरस्मरणीय व्यक्तिरेखा. सादर करीत आहोत नाट्यसृष्टीतला एक महिलाचा दगड ठरलेल्या या नाटकातला हा उत्कंठावर्धक प्रसंग. घेतो का
काल दसरा सणाचा दिवस मग देवाच्या दिवसाला सणावारी असलं सगळं वाईट देवधर्म करतीस वाटत पूर्वीपासनं लहानपणापासनं मला ते आवडतं माझ्या संकट काळात मला माझ्या देवधर्मावरच्या श्रद्धेने स्तारलं एखादी ना जीव दिला असता मी जिवंत राहिले तुम्ही कधी आला तिथे झाले एक दोन महिने दोन झाले असतील मी गेल्यावर लगेच आलात तू कधी गेली ते मला काय माहित भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गेले दिवस लक्षात आहे माझ्या इथला प्रत्येक दिवस लक्षात आहे माझ्या घडा घडा म्हणून टाकली मी सांगते दोन महिन्यांपूर्वी म्हणजे माझ्या नंतर लगेच आला असणार तुम्ही नक्की बर आता तुझं काय भेट काय असणार ते खरंच तुला दुसरं कुठचं ठिकाण राहिलं नाही इथेच राहणार मन की हो म्हणजे असं म्हणते चल आज चल चहा बनवते कशाला मला पण आवायचा आजच्याला भारी त्रास देतो सगळा परतून उठून आपणच चहा करायचा म्हणजे नको वाटत अंगण डोकं कसं ठणकत असत नुसत मी करते ना हवा तर चहा नको नको तू कशाला दोन दिवसासाठी आली तू तुला कशाला तकलीफ तकलीफ कसली त्याची त्याला हे भांड हे अजून इथेच असत ना हा आणि देव कुठे आहेत देव म्हणतीस कोण असता कोण असतो कस तुम्हाला मिळाले नाही मी इथे जाताना दोन लहान तस्बिरी ठेवून गेले होते हे अजून करतात ना पूजा कोण सखाराम त्याला एकच पूजा माहित मी इथे होते ना तेव्हा नंतर नंतर रोज न चुकता आंघोळ झाल्यावर देवाला गंधफूल व्हायचे तुम्ही करता की नाही देवपूजा देवाचं काय पण लागत नाही मी असं कसं सगळं तोच तर करतो माझं काय पण बरं नाही केलं त्याने गे चहा गे काय पाहतेस काय ग मुंगे कुणी सांगितलं होतं तुला नको तिथे पडायला आणि आता नाका तोंडात चहा जायला लागल्यावर वळवळतेस काय सावट कुठली अगोचर कुठली एवढं सपोट आणि सगळा चहा प्यायला निघाली ए थांब थांब पडू नको ग तुला ती कोरडी करते आता नाही ना पुन्हा पळणार चात नाही ना पळणार हा पळा मागे मी इथे होते ना तेव्हा असाच एक मुंगळा होता गुलाम असला ऐटबास होता मी त्याला म्हणायची राजा राजासारखा होता म्हणून राजा माझा फार लढा लागला होता त्याला आणि ना इथे एक कावळा होता ये बरं आधी कावळा काय कुठे पळून जात नाही कधीपासनं काय पण नसेल पोटात तुझं बस हे बटर बिस्कुट खा चहा बरोबर आता पुढे काय भेट तुझा काय असणार आणि कुठे जाणार मी आता पुतण्याचं घर तर बंदच झालंय नवऱ्याचं कधीच बंद झालं होत का सोडलो नवऱ्याने तुला मूल नव्हतं
गेल्यावर झालं त्याला काय की कस करणार तिकडची काहीच बातमी कळली नाही नंतर तुम्ही तुमचं काय झालं नवरा पावणे आठ यात भारी त्रास द्यायचा बघितलं बघितलं नि डोकं तडकलं तशी मीच निघाले घर सोडून कुकवाला तरी कशाला हवाय नवरा मग आता कुठे असतो कोणास ठाऊक जितताय कि मेला मुर्दा नवऱ्याबद्दल असं बोलू नये हो मग काय बोलू त्या हलकटाबद्दल कसंही झालं तरी देवा ब्राह्मणा समक्ष गाठ बांधलेली असते आपली त्याच्याशी देव ब्राह्मण नरकवास द्यायला येत नाहीत ते नशिबाचे भोग असतात एकेकाच्या म्हणून काय मेल्या मड्यागत मरे पत्तर सहन करायचं वय तुला सांगते केलं मी सहन आर झालं तेव्हा लाग घालून घराबाहेर पडले या नाही तर आणलं जसा काराम ना माझे कसले हो आता ते तुमचे आहेत हे बघ माझी मी आहेत तर सगळे नाही तर कोण पण नाही मला आहे मला ठाऊक की मग तुमच इथे कस चालत काय चालायचंय दारू घेतली की कोणाचं पण चालत खायला घालतो ते अन्न पुरत सक्काराम वसूल करतो मी म्हणून टिकले काय करणार परतून बाहेर पडायचं म्हणजे कुठली कोण चार जनावर रोज रात्रीला भेटणार त्या पक्षी हा एकटा परवडला की मग मी इथे राहिले कायमची तर चालेल तुम्हाला मला बाहेर काढू नकोस म्हणजे झालं तसं करायला गेली तर मात्र मी फार वाईट बाई आहे सांगते आधीच तसं कसं करीन मी माझं काही एक मागणं नाही आता पूर्वीसारखं झेपणार पण नाही आता आता डोक्यावर एक घरात छप्पर असलं ना म्हणजे बास तुम्ही तुम्ही सांगाल तसे राहील मी भरपूर काम पण करीन तू घर बघ मी त्याला बघते दोन्ही मला पण जेपत नाही तू जग आणि मी पण जग मी सांगे ना त्यांना मी तुम्हाला कसलाच त्रास देणार नाही हो उलट उपयोगीच पडेल का मला अशी दिसते ना पण अजून काम वाटतेल तेवढं करू शकते मी पुन्हा जेवते का मी वेळेला वाटी भरवात आणि ताक मला पुरत आणि माझे उपास पण असतात हा माझी कसलीच चलबिचल नाही अंगावर आणि दांडीवर अशी दोन पातळ असली ना की पुरे मला ती सुद्धा नवी हवी तसं नाही तुमचे सुने सुद्धा चालते तो मी नवेच तो मी नवेच म्हणजे आचार्य अत्रे यांनी लिहिलेलं माधव काझी खटल्यावरचं आणि त्याच्या जीवनावर आधारलेलं नाटक माधव काझी म्हणजे अनेक रूप धारण करणारा आणि आपल्या रुबाबदार व्यक्तिमत्वाने लोकांना भुलवून फसवणारा विशेष करून स्त्रियांना फसवणारा तो तया हा खटला लोकांच्या ध्यानात राहिला तो या आचार्य अत्र्यांच्या नाटकामुळं पण त्याही पेक्षा अधिक प्रभाकर पणशीकर याने रंगवलेल्या विविध रंगी भूमिकांमुळं दिवाकर दातार दाजीशास्त्री दातार कॅप्टन अशोक परांजपे राधेश्याम महाराज आणि लखोबा लोखंडे अशा सगळ्या वेगवेगळ्या भूमिका करणाऱ्या प्रभाकर पणशीकरांची जादू रसिकांवर मोहिनी घालत होती हे नाटक जे गाजलं त्याच्यामध्ये त्यात वापरलेल्या फिरत्या रंगमंचाचा मोठा हात होता आता प्रस्तुत प्रवेशात जे नाट्य घडतं ते दोन साक्षींचं लखोबा लोखंडेने ज्या अनेक निरागस लोकांचे आयुष्य बर्बाद केली
त्यातल्या दोन स्त्रिया, एक म्हणजे प्रमिला परांजपे जिच्याशी तो लग्न लावतो, तिचा सगळा पैसा अडका सोनं नाणं सगळं लुटून नेतो, आणि दुसरी चंद्राबाई चित्राव जिच्या मुलीचं तो शीलहरण करतो, तिला कड्यावरून ढकलून देतो. तर मंडळी, सादर करीत आहोत अभूतपूर्व लोकप्रियता लाभलेल्या या नाटकातला एक खुमासदार प्रवेश. तेव्हा त्या दिवशी तुम्ही हॉटेल बाहेर अशोक परांजप्यांना शोधण्यासाठी धावत गेला, मग तो सापडला नाही. त्यानंतर बँकेत जाऊन तुम्ही खात्याची आणि दागिन्याची चौकशी केली ताबडतोब. मग काय आढळलं? डिपॉझिट वॉल्ट मध्ये ठेवलेले माझ्या आईचे दागिने आणि माझ्या खात्यातले 50,000 रुपये माझ्या खोट्या सह्या करून यांनी सकाळीच काढून नेले होते. त्यानंतर तुम्ही पोलिसात तक्रार नोंदवली? हो. तेव्हा आपण अशोक परांजपे नावाचे नेव्ही मधले बडे अधिकारी आहोत असं फसवून त्यांनी तुमच्याशी फसवणुकीने लग्न केलं आणि खोट्या सह्या करून तुमच्या आईचे दागिने आणि 50,000 रुपये पळवून तुम्हाला लुबाडलं. त्याचप्रमाणे आपण अशोक परांजपे यांचे थोरले बंधू दिवाकर दातार असून म्हैसूर राज्यातल्या राजकीय खात्यातले एक बडे अधिकारी आहोत असं सांगून फसवणुकीने जो तुमच्या डोळ्या देखत ताबडतोब पळून गेला तोच हा आरोपी? हो. ज्याने माझ्या अब्रूची, शरीराची, संसाराची आणि सर्वस्वाची राख रांगोळी करून मला अक्षरशः रस्त्यावरती आणून ठेवली तोच हा अशोक परांजपे आणि तोच हा दिवाकर दातार. उलट तपासणी. ज्याच्याशी तुम्ही लग्न लावलं तो अशोक परांजपे मीच आहे असा तुमचा तर्क आहे? नुसता तर्क नाही, खात्री आहे. त्याबद्दल तुमच्याजवळ काय पुरावा आहे? पुरावा? पुरावा कसला? पुरावा कसला असतो? तुम्ही एवढ्या शिकल्या सवरलेल्या आणि पुरावा कसला म्हणून मलाच विचारताय. कसला पुरावा हवाय तुम्हाला? काही कसलाही, म्हणजे मीच अशोक परांजपे आहे असं जे एवढ्या खात्रीने तुम्ही सांगताय त्याबद्दल तुमच्याजवळ काहीतरी आधार आहे का? ज्या माणसाजवळ 2-2.5 महिने त्याची बायको म्हणून राहिले, इतक्या जवळून ज्याला रात्रंदिवस पाहिलं, ज्याच्याशी अनेक गोष्टींबद्दल तासन तास बोलले, त्या माणसाचा चेहरा आणि आवाज मी ओळखू शकणार नाही. अगदी बरोबर, अगदी बरोबर. म्हणजे तुमचे डोळे आणि तुमचे का याखेरीज मी अशोक परांजपे आहे हे सिद्ध करण्याचा एकही पुरावा तुमच्याजवळ नाही. स्वतःचे डोळे आणि का याबद्दल जो तुम्हाला भलताच विश्वास वाटतोय ना, तो कसा अनाठायी आहे हे दाखवण्यासाठी मी तुम्हाला विचारतो की दिवाकर दाताराचं सोंग घेऊन अशोक परांजपे जेव्हा तुमच्या डोळ्यासमोर असा बोल बोल म्हणता पळून गेला तेव्हा तुम्ही त्याला कसं ओळखलं नाही? हा, तेव्हा तुमच्या डोळ्यांनी आणि कानांनी तुम्हाला कसा दगा दिला? हो, अशोकला पकडण्यासाठी पोलीस वॉरंट घेऊन आलेले पाहून माझ्या मनाला जबरदस्त धक्का बसल्यामुळे अशोक परांजपे हेच दिवाकर दातार असावेत असं मला वाटलं होत, पण मी बोलू शकले नाही. अशोक परांजप्यांनी तुमच्या सर्वस्वाचा सत्यानाश केला असं तुम्ही म्हटलं, म्हणजे त्या वेळेपेक्षा कितीतरी पटीने जबरदस्त धक्का तुमच्या मनाला सध्या बसला हे खरंय ना? हो. आणि या जबरदस्त धक्क्यामुळे तुमच्या मनाचा तोल सध्या ढळ, म्हणजे तुमचं डोकं ठिकाणावर नाही, ही गोष्ट खरी की नाही? काही अंशी. हो, काही अंशी नाही, मी म्हणतो सर्व अंशी. तुमच्या सुखाची, संसाराची, अभरूची आणि प्रेमाची आता होळी झाली आहे. होळी तुमच्या आई वडिलांनी ठेवलेले दागदागिने आणि पैसा अडका याचा अपहार झाल्यामुळे तुम्ही आता कंगालापेक्षाही कंगाल झालाय. अशा परिस्थितीत मनुष्याचं डोकं ठिकाणावर राहणं शक्य आहे का? हा, या यातना भोगण्यापेक्षा आपण मरून जाऊ असा विचार क्षणाक्षणाला तुमच्या मनात आल्याखेरीज कसा राहील? तसा विचार मनात येऊन आता उपयोग काय? ती गोष्ट वेगळी.
पण तसा विचार येतो ना, येतो ना, तेच तर म्हणतो मी, म्हणजेच तुमचं डोकं ठिकाणावर नाही हे अगदी उघड आहे. अशोक परांजप्याबद्दल तुमच्या मनात द्वेषाची आणि सूडाची भावना सध्या इतकी प्रखर आहे की जिकडं तिकडं तुमच्या डोळ्याला अशोक परांजपेच दिसतो. अशा मानसिक अवस्थेत पोलिसांनी तुमचा ग्रह करून दिल्यामुळे म्हणा किंवा अशोक आणि माझ्यामध्ये तुम्हाला थोडस साम्य आढळल्यामुळे म्हणा, मीच अशोक परांजपे आहे असा जो काही तुम्ही हेका धरून बसलाय तो सोडायची तुमची अजिबात तयारी नाही. हे खरं की नाही? मुळीच नाही, तुम्हीच अशोक परांजपे आहात. ठीक आहे ठीक आहे, मग आता मी तुमच्यावर उघड उघड आरोप करतो की अशोक परांजप्याशी तुमचं लग्न मुली लागलेलंच नाही. म्हणजे काय? म्हणजे अशोकशी तुमचं लग्न लागलंय असं तुम्ही जे सांगताय ते सपशेल खोट आहे. मुळीच नाही. मिळेच नाही, मिळेच नाही असं नुसतं म्हणून काय उपयोग? हा त्याच्याशी तुमचं लग्न लागल्याचा एक तरी पुरावा तुमच्याजवळ आहे का? हा आमंत्रण पत्रिका, फोटो, तुम्ही एकमेकांना लिहिलेलं एखादं पत्र, चिठ्ठी, बोल यापैकी काय आहे तुमच्याजवळ? नाही, यापैकी माझ्याजवळ आता काहीच नाही. नाही, बर बर. तुमच्या नवऱ्याने लग्नात गळ्यात मंगळसूत्र घातलं असेल की नाही? हो. कुठे आहे ते, कुठे आहे मंगळसूत्र? अशोकनी माझा सत्यानाश केलाय हे कळल्यानंतर चिडून तोडून फेकून दिलं मी ते मंगळसूत्र. असं होय? बर मग ते तुटका मंगळसूत्र तरी तुम्ही मला दाखवू शकता? नाही, त्यातला एखादा फुटका म्हणी तरी? नाही. बर मग एखादा फोटो तो लग्नात काढतात बघा नवरा बायकोचा तसा? नाही, तसा फोटो आम्ही काढलाच नाही. मी कित्येकदा अशोकना म्हटलं आपण आपला एकत्र फोटो काढूया, तेव्हा ते म्हणायचे आपण दोघं समक्ष एकमेकांना रोज पाहतोच आहोत की, तेव्हा इतक्यातच आपला एकत्र फोटो काढायची गरज काय? तेव्हा तुमचं दोघांच लग्न लागलंय हे सिद्ध करणारी एकही वस्तू किंवा एकही व्यक्ती तुमची एकट्या खेरीज आज तुम्ही कोर्टा पुढे आणू शकणार नाही. आमचं लग्न लावलं तो पुरोहित आहे ना साक्षीदार. अरे होय 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 होय, पुरोहित असणार नाही का? मी विसरलोच होतो त्याला. आय एम सॉरी. बघ त्याचं नाव आणि पत्ता जरा देतो यांना. यांना नाही, त्याची माहिती अशोकनाच होती, मला नाही. झालं म्हणजे निकालच लागला. तेव्हा प्रमिलाबाई, मी अशोक परांजपे नाही हे तुम्हाला अगदी पक्क ठाऊक आहे. अहो मी निपाडीचा तंबाखूचा व्यापारी लखोबा लोखंड आहे. कुठल्या तरी लफंग्याच्या नादी लागून तुम्ही स्वतःच वाटोळ करून घेतलंय आणि त्याचा सूड कुणावर तरी उगवण्याच्या हेतूने पोलिसांच्या सांगण्यावरून मीच अशोक परांजपे आहे अशी खोटी तोहमत तुम्ही माझ्यावर घेताय. हे खरं की नाही? नाही नाही, तुम्हीच अशोक परांजपे आहात. माझ्यासारख्या एका अजाण मुलीला फसवून तुम्ही तिचा सत्यानाश केला आहे. तुमचं कधीही कल्याण होणार नाही, किडे पडून मराल तुम्ही. तुम्ही काहीही म्हणाला, काहीही म्हणाला तरी तो मी नव्हेच. चंद्राबाई, चंद्राबाई चित्राव. राहणार आहे कुठल्या? क्षेत्र माहुली. काय करता? आम्ही मुरलीधराच्या मंदिराचे वंश परंपरागत पुजारी आहोत. म्हणजे तुमच्या मंदिराचं उत्पन्न चांगलं असेल ना? यजमान असेपर्यंत चांगलं होत, पण ते गेल्यानंतर फार बिकट परिस्थिती झाली आमची. तुम्ही आरोपींना ओळखता का? हो चांगलंच. 2 वर्षापूर्वी राधेश्याम महाराज म्हणून त्यांचं वास्तव्य होतं आमच्या गावात. आमच्याच मंदिरात चांगला 6 महिने मुक्काम होता त्यांचा. तुमच्या माहुलीला येण्यापूर्वी हे महाराज कोण आहेत, कुठले आहेत, पूर्वी कुठे होते, खरोखरीच महाराज आहे की काय?
याची चौकशी तुम्ही किंवा तुमच्या गावातल्या कोणी केली होती? नाही, तशी चौकशी करायची काही गरजच नाही वाटली, कारण ते माहुलीला येण्यापूर्वीच त्यांनी केलेल्या नाना तऱ्हेच्या इतक्या चमत्कारांच्या बातम्या डोक्यात आल्या होत्या की पहिल्या दिवशीच त्यांना पाहायला अर्ध गाव लोटलं होतं मंदिरासमोर. बर, हे बुवा का महाराज, माहुलीला प्रथम आले त्यांनी तुमच्याच मंदिरात येऊन सरळ मुक्काम ठोकला, त्याचं कारण काय? सांगते. ते स्वतःला भगवान श्री कृष्णाचा अवतार समजत असत. बर. आणि माहुलीला श्री कृष्णाचं म्हणजे मुरलीधराचं असं एक आमचंच मंदिर होतं, मग ते दुसरीकडे कुठे जाणार, आमच्याकडे चाले. या महाराजांचा तुमच्या मंदिरात 6 महिने मुक्काम होता असं तुम्ही सांगितलं, आणि एके दिवशी तुमच्या मुलीला घेऊन हे सज्जनगडावर गेले. हो, अगदी पायापासून डोक्यापर्यंत दागिन्यांनी सजवून मीच वेणूला त्यांच्या बरोबर पाठवली हो. पण मुलीच्या अंगावर इतके दागिने घालण्याची काय गरज? महाराज म्हणाले प्रभू रामचंद्राच्या भेटीला जायचंय, तिथे सीतामाई असणार, मग तुमच्या मुलीला तिथे लंकेच्या पार्वती सारखं पाठवून कसं चालेल, सारे हसतील ना तिला. बर, मग तुम्ही का नाही गेलं त्यांच्या बरोबर? महाराज म्हणाले चंद्राबाई सज्जनगड चढायला फार अवघड, तुम्हाला काही चढवणार नाही, तुम्हाला ब्लड प्रेशर आहे, तुम्ही काही येऊ नका, म्हणून गेले नाही हो. मग हे महाराज आणि तुमची मुलगी सज्जनगडावरून परत केव्हा आली? काय सांगू तुम्हाला साहेब, त्या दिवसापासून आज या क्षणापर्यंत माझी वेणू मला काही दिसली नाही. आज या गोष्टीला 2 वर्ष होत येतील. तिच्यासाठी रडून रडून माझे डोळे आंधळे व्हायच्या मार्गाला लागले. आणि हा चांडाळ असायला प्रथमच बघते मी इथे. म्हणजे त्या दिवशी हे महाराज तुमच्या मुलीला घेऊन सज्जनगडावर गेले, ते परत आलेच नाही म्हणता? नाही. मग तुम्ही त्याची चौकशी केली? पुष्कळ चौकशी केली, पुष्कळ चौकशी केली, पण काही पत्ता लागला नाही. 2 दिवसांनी माहुलीचा माणूस गडावरती गेला, त्याला तिथे महाराज भेटले आणि म्हणाले काल रात्री सज्जनगडावरती वादळ झालं, पण त्या वादळात चंद्राबाईंची वेणू कुठे उडून गेली कुणास ठाव. का म्हणता? सज्जनगडावरच्या वादळात वाऱ्यानं तुमची मुलगी उडून गेली, आणि ही गोष्ट तुम्हाला खरी वाटली? खरी कशी वाटेल साहेब, कशी वाटेल खरी. उडून जायला ती काही पत्रावळ होती का? माझा त्या गोष्टीवरती मुळीच विश्वास बसला नाही. मला वाटलं ती आज येईल, उद्या येईल, म्हणून चांगली 4 महिने तिची वाट पाहिली मी. पुढे काय केलं? पुढे पुढे या चांडाळ महाराजांविरुद्ध मी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. काय तक्रार नोंदवली? कि याने दागिन्याच्या लोभाने माझ्या मुलीला गडावर ढकलून देऊन तिचा खून केला आणि परागंधा झाला म्हणून. या खटल्यात आरोपीवर खुनाचा आरोप नाहीये, त्यामुळे साक्षीदाराचं हे विधान कोर्टाला घेता येणार नाही. That's all you know. उलट तपासणी. तुमचं नाव काय सांगितलं बाई? चंद्राबाई चित्रा. तुमच्या नवऱ्याचं नाव? पांडुरंग पंत. तुमची जात कुठली? ब्राह्मण. तुमच्या नवऱ्याची जात ब्राह्मण होती हे आडनावरलं कळतंय, पण तुमची स्वतःची जात कुठली? आणि तुमचं माहेरचं आडनाव? मला आठवत नाही. बर, तुमच्या आईचं आणि वडिलांचं नाव तरी आठवत आहे का तुम्हाला? आईचं नाव भीमाबाई, वडिलांचं नाव आठवत नाही. असं कसं हो चंद्राबाई, तुमची जात कुठली तुम्हाला आठवत नाही, माहेरचं आडनाव आठवत नाही, वडिलांचं नाव आठवत नाही, असं व्हायचं कारण? मला सांगता येत नाही. मग मी सांगतो ना तुम्हाला,
तुमची आई भीमाबाई ही जेजुरीच्या खंडोबाची मुरळी होती, होती की नाही? हो. मुरळीला लग्न करायचं नसतं कारण ती खंडोबाला वाहून टाकलेली असते, होय ना? हो. मग तुमच्या आईने जर लग्नच केलं नाही तर तिच्या पोटी तुम्ही कधी जन्माला आलात चंद्राबाई? ती काय माझी सखी आई नव्हती, मानलेली आई होती. आता कसं बोललात? लहानपणीच माझे आई बाप गेले म्हणून भीमाबाईनीच मला ओटीत घेतलं आणि लहानाची मोठी केली, म्हणून तिलाच मी माझी आई मानत होते. आणि मग पुढे या भीमाबाईनी तुम्हाला खंडोबाला वाहून मुरळी करून टाकली, होय ना? मुळीच नाही, तशी भीमाबाईची फार इच्छा होती की मी मुरळी व्हावं म्हणून, पण माझी त्या गोष्टीला मुळीच तयारी नव्हती. बर, मग पुढे ज्यांना तुम्ही आपले पती म्हणता त्या पांडुरंगपंत चित्रावांचा हात धरून तुम्ही जेजुरीहून पळून गेला, हो की नाही? पळून कशाला साहेब? त्यांनी मला जवळ केलं आणि आपण होऊन मला ते घेऊन माहुलीला आले. आणि मग त्यानंतर तुमचं लग्न झालं, होय? त्यानंतर कशाला? जेजुरीच्या खंडोबा समोरच आणा भाका घेऊन आम्ही आमचं लग्न लावलं. असं 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 म्हणजे असं तुमचं लग्न लागलं, होय? म्हणजे जगात आमच्यासारखी चार चांगली माणसं ज्या पद्धतीने लग्न लावतात तसं काय तुमचं लग्न झालेलं नव्हतं. आणि तरी आपण आपल्या यजमानांची लग्नाची बायको होतो असं तुम्हाला म्हणायचंय? मी तरी तसंच म्हणते. तुम्ही काय म्हणा, पण पांडुरंगवंतांच्या तुम्ही कोण होता सगळ्या माऊलीला ठावत. बरं, ते जाऊ जाऊ. तुम्ही पांडुरंग पंतांबरोबर किती वर्ष संसार केला? तीस वर्ष. तुमचे यजमान जाऊन किती वर्ष झाले? सहा वर्ष. कशाने वारले ते? अर्धांग वायूने. किती वर्ष अर्धांग वायू झाला होता त्यांना? सोळा वर्ष. तुमच्या मुलीचं वय काय असतं आज? वीस. जरा विचार करून सांग. हो, वीसच. मी तुम्हाला पुन्हा एकदा विचारतो, तुमचे यजमान जाऊन सहा वर्ष झाले, त्याच्या आधी सोळा वर्ष ते अर्धांग वायूने आजारी होते, आणि तरी आज तुमच्या मुलीचं वय वीस वर्ष असत असं तुमचं म्हणणं आहे, बरोबर आहे ना? बोला ना, हे बरोबर आहे ना? आहे ना? मी सांगते तेच बरोबर आहे. बरोबर साहेब चंद्राबाई, तुम्ही सांगता अगदी बरोबर, सगळं बरोबर. आता शेवटचा प्रश्न, तुम्ही वेणूच्या तुमच्या मुलीच्या अंगावर किती हजाराचे दागिने घातले होते? असतील 18-20 हजारांचे. पण तुमचे यजमान गेल्यानंतर तुमची अत्यंत हलाखीची परिस्थिती झाली होती, हो की नाही? मग हे 18-20 हजाराचे दागिने कुठनं आणले तो चंद्राबाई? कोणी दिले तुम्हाला ते? आता मला म्हातारीला कोण कशाला देईल? मग काय तुमच्या मुलीला कुठे दिले? तिला तरी कोण देणार का? ती तर चांगली तरुण होती अवघ्या 20 वर्षाची. म्हणजे चांडाळा, तुझं म्हणणं तरी काय आहे? माझं काही म्हणणं नाही, पण 22 वर्षापूर्वी तुमचे यजमान अर्धांग वायूनी लुळे पांगळे झालेले असताना तुम्हाला 20 वर्षाची मुलगी असू शकते? नवरा गेल्यानंतर अत्यंत हलाखीची परिस्थिती झालेली असताना 6 वर्षात तुम्ही 18-20 हजाराचे दागिने मुलीच्या अंगावर घालू शकता? तेव्हा चंद्राबाई ही मुलगी तुमची नाही, असलीच तर ती पांडुरंग पंतांपासून झालेली नाही. तुम्ही तिच्या अंगावर 18-20 हजाराचे दागिने घातलेत ही गोष्ट साफ खोटी आहे. आणि आणि मी तो राधेश्याम महाराज असं जे काय तुम्ही म्हणताय तेही सबशेअर खोट आहे. अहो, मी निप्पाणीचा तंबाखूचा व्यापारी लखोबा लोखंड आहे. तुम्ही किती रगला फेकला, कितीही कांगावा केला तरी तो मी नव्हेच. मंडळी, या रंगीत संगीत आनंद यात्रेच्या समारोपाकडे आता आपण येत आहोत. संगीत आणि अभिनय या दोन्ही बरोबर नृत्य हे जे नाट्याचं महत्वाचं अंग मानलं जातं
त्याचेही तीन अनोखे आविष्कार आपल्याला नाटकात आम्हाला बघायला मिळणार आहेत. आता येत्या प्रवेशाबद्दल, वसंत सबनीसांनी जो छपरी पलंगाचा वग लिहिला त्याचीच रंगावृत्ती म्हणजे विच्छा माझी पुरी करा. हा वग गाजण्यामध्ये शाहीर दादा कोंडके ह्या कलाकाराचा फार मोठा हात होता. या अष्टपैलू कलाकाराने आपल्या हजर जबाबी, तल्लक आणि धारदार अभिनयाने आणि शब्दांनी या वगाची लज्जत सतत वाढती ठेवली. काळाची बदलती पावलं ओळखून लोकनाट्याचं स्वत्व न सोडता त्यात बदल करून त्याला आधुनिक रूप दिल्यानं महाराष्ट्रामध्ये लोकनाट्याचं नवीन पर्व निर्माण झालं आणि तमाशा कलेला नवसंजीवन प्राप्त झालं. या वगाचे महाराष्ट्रात अक्षरशः हजारो प्रयोग झाले. तर सादर करीत आहोत या गावरान आणि एका खुमासदार वगातला एक महाइरसाल भाग. मला माझ्या सरळ मार्गाने जाऊ द्या ना. तुम्ही जा ना तुमच्या वाकड्या मार्गाने. तुम्ही पुण्याला राहता का? वय आपण कसं ओळखलं? मला जेव्हा वाकड्या मार्गाने जायला सांगितलं तेव्हाच मी ओळखलं. तिच्या माईला कोथरूड कर. राम 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 राम. काय शोधताय? अहो काय शोधताय काय मला सांगा की. अहो थांबाव, एक तर अधुगरी तर सापडत नाही त्यातून तुमची पिरपिर. नाही पण शोधताय काय? म्हणलं अंगठी बिंगठी गुमावली का नोट बी हरवली म्हणतो मी. म्या शोधतोय बाई. बाई? वय बाबातला बा आणि आईतली ई. बाई बाई. आता असं काय बघताय लेंग्याची नाडी तुटल्या गेलं? बाई तरी बघितली नव्हती. बाई बघितली होती हो, पण बाई खिशात ठेवणारा माणूस कधी बघितला नव्हता. बाई कधी कोणी खिशात ठेवत्यात? बाई ठेवत्यात तेवढंच आम्हाला माहिती आहे. मायला कोण कुठं कुठं ठेवत्यात कोणाला माहिती? कुणी नजरेच्या धाकात ठेवत्यात, कुणी हाताच्या मुठीमध्ये ठेवत्यात. तुमच्यावानी येडाखुडा माणूस खिशात ठेवून पण हिंडत असल. बाई म्हणजे प्रत्यक्ष बाई नाही हो. मग बाईचा पत्त्या लिवलेली चिठ्ठी. आम्हाला असं सांगता येत नाही यशस्वी झाला गत का बाबा. एका बाईचा पत्त्या लिवला होता कागदावरती, तो कागद घडी मारून खिशात ठेवला होता. तो कागद इसरतो हाय. उगाच आपला चौकात उभं राहायचं खिशात हात घालून ना इकडे तिकडे बघत म्हणायचं म्या बाई शोधतोय. आय माय सॉरी. इट्स ऑल वाईट, इट्स ऑल वाईट. चाट कोचिंग वाट. वय 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 वळिकला. वय वळिकला. आता तुम्ही काय शोधताय? म्या बाई शोधित नाही. मग आई शोधित असाल? नाही हो, म्या आई पण शोधित नाही. मग ताई शोधित असाल? ताई? नाही हो, म्या ताई पण शोधित नाही. मग म्या शोधतोय शाही. शाही? असं काय विचारताय? धोरताचा सोहगा निसटला गत. नुसती शाही शोधित नाही मी, शाही संगत शाहीर पण शोधतो हाय. शाहीर? वय कशाला पाहिजे? लोणचं घालायचं पुढच्या मसाल्यासाठी. काय विचारताय? बर हाय का कोणी रसाचा कसदार? शाहीर हाय ना. हाय एकदम कसदार, पण ते लोणचं घालण्यासाठी नाही. एक बोलायची पद्धत हाय, बोलायची एक मेथड हाय. कामासाठी शाहीर पाहिजे. कामासाठी पाहिजे. होय होय. बर कोण हाय, कुठं हाय, काय करतो, कसा दिसतो सांगा मला. म्याच हाय ना. मायला तुम्ही? आणि मग आता म्हणताय तर विश्वास ठेवला पाहिजे. बर शाहीर म्हणजे तुम्ही करता काय? झालं असतो लोकांची भांडी घासतो, कापड धुतो, झाडू मारतो. तिच्या आईला माणूस आहे का कोण? हा शाहीर म्हणल्यावर मी काय करतो माहिती? गाणी करतो, पवाडे करतो, लावण्या भी करतो. वाह क्या बात है. आता माझ्या ध्यानामध्ये आलं का मगापासून तुम्ही बाई कशा पैसे शोधित होता ते. ते लवकर तुमचा यांटना याज्ज झाला म्हणायचं. वय 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 वय. बर
आपण कोण? आपण कोण? आपण को हो 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 ना? हे काय याला म्हणायचं लोकनाट्याचं बॉल बिअरिंग किर्लोस्कर इंजिनवाल्यांचा आहे. जपून वापरा, लई वापरलं तर बॉल एकीकडं आणि बिअरिंग फरतीकडे जायचं. नाही आज न मग न कैलास जीवन चोळीतो लई बर वाटत. मग हरकत नाही. बरं ते मग तुम्ही काय विचारलं आम्हाला? हा मी विचारलं आपण कोण, त्याच काय शाहीर. आम्हाला सुधी कसून नाव मिळालं? नाही नाव मिळालं का लोकांना आपसुक समजलंच. जम्मा आईला पाहुणं मोठा बेरकी दिसतोय बर का. बरं आपण करता काय? आम्ही माता आणखी कोण? मी रोज सकाळी उठतो. रोज? होय आमच्या दुखतात. आणि मग उठल्यावर तुम्ही काय करता? आंघोळ आंघोळ करतो. कस काय परवडतो? म्हणजे पाणी कपात असत ना. वय वय पाणी कपात आहे ना. पाणी कपात घेऊनच मी आंघोळ करतो. आईला झालंच तर जेवतो रोज. वय म्हणजे आयत गिळता? नाही नाही वाढलेलं खातो. त्याला आम्ही आयत गिळणं म्हणतो असं वय. आणि मग पाहुन येत असतात लोक सकाळपासून रात्री पतूर करतात. हा याच्यात येगळं आणि विशेष काय आहे? येगळ आणि विशेष म्हणाल तर आम्ही लोकनाट्य लिहितो. कवन लिहितो, पवाडा लिहितो, लावण्या लिहितो. लोककलेचे कार्यक्रम म्हणाल तिथं साजरे करतो. आता माझ्या ध्यानात आलं की तुम्हाला शाई कशासाठी पाहिजे होती. म्हणजे तुमचा अँटेना आमच्या वाणी दिसतो म्हणायचा. नाही माझ्या अँटेनावर कावळा बसला होता ना. वर ताव ताव. बरोबर हरकत नाही. हा बरं मी काय म्हणतो का तुम्ही शाहीर वय आणि आम्ही लेखक. हा तुमच्या डोक्यामध्ये असलेली आयडियाची कल्पना आणि आमच्या डोक्यामध्ये असलेली कल्पनेची आयडिया असं एकत्र मिक्स करून जमलेल्या तमाम रसिकांसाठी असं येगळं आणि विशेष काहीतरी करूयात का? वय 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 करूयात ना. मला सांगा महाराष्ट्राचं लोकनाट्य आणि महाराष्ट्राचा तमाशा कसं असलं पाहिजे? रंगदार, ढंगदार, लिचतदार, पापडखार, आमदार, खासदार, हवालदार, भालदार, जबाबदार. लई दार उघडली नाही का? एवढं कशाला दार 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 आणि चार चार चार. तर महाराष्ट्राचं लोकनाट्य आणि महाराष्ट्राची लोककला कशी असली पाहिजे? चटणी भाकरी आणि खमंग आणि पोट भरल अशी खुसखुशीत असली पाहिजे बघा. अहो थोडक्यात सांगा राव, तुम्ही संदर्भ सकट स्पष्टीकरण देताय. थोडक्यात सांगा. महाराष्ट्रवाणी असावी. पण महाराष्ट्र कसा आहे? कसा आहे? वरुद रांगडा वरुद रांगडा कनखर काळा वाबड धोबड मातीचा. एवढी लांबण कशाला लावायची? या का शब्दात सांगायचं काय? शरद पवार. पुढं थोडं वेगळं आहे ना. पण वरुद रांगडा कनखर काळा वबड धोबड मातीचा अंतरात परिसंत नांदती बॉल सांगत मोलाचा. लय भारी. पुढं आहे का? असा असावा वरुण रांगडा मराठ मोळ्या बॉलीचा आत फुलावी कळी कलेची वास नसावा होळीचा. लय भारी लय भारी. होय तमाशा म्हणजे काय? लोकनाट्य म्हणजे काय? याच्यावर युनिव्हर्सिटीचा एक वर्षाचा कोर्स करून एखाद्याला समजून सांगता आलं नसतं. पण तुम्ही फकस्त दोन होळीत सांगितलं. होय का? वासन असावा होळीचा. बरोबर. म्हणजे तमाशात होळी नसावी, वंगाळपणा नसावा, आचरटपणा नसावा, किचकटपणा नसावा, पांचटपणा नसावा, फाजीलपणा नसावा. इच्छायला मग काय असावं? अरे हे नसावं ते नसावं मग काय असावं? देवढोल. चला पर्वतीवर. आता पर्वतीवर कशाला जायचं? आपापल्या वयाच्या बायका बघायला. काय बोलताय शाहीर तुम्ही? आता मंडळी तुम्ही सांगा, तमाशात विनोद आणि शृंगार नसल तर तो चालेल का? अहो तमाशाचं काय सांगताय शाहीर तुम्ही? माणसाच्या आयुष्यामध्ये सुद्धा जर विनोद आणि शृंगार नसल तर त्याचं आयुष्य फारच गुलचट गुलमट फुकाट जाईल. त्याच एम एन एम होणार नाही, त्याच डीडीजी होणार नाही, त्याच आय एच के पी
वनार नाय पण त्याचं वो एम जी मात्र वनार. ओ एम जी म्हणजे माहित नाही वय नाही. वो माय गॉड नाही गॉड नाही गॉड असं भारी शॉर्ट मध्ये बोलता भो तुम्ही आमच्यात बोलत्यात. बर बोला बोला हरकत नाही. तर इनोधारी शृंगाराचं परमान कसं पाहिजे माणसाच्या आयुष्यामध्ये? कस कस देखण्या रूपवान नारीवानी. तर अशी एखादी देखणी हा चिकणी हा अशी अक्सर बांद्याची गोड सर खांद्याची नार आली जमायला नार आली. ओ तिकडे कुठे चालला होता तुम्ही? अहो तुम्हीच तर म्हणलात ना नार आली म्हणून. अहो नार आली असं निस्तं समजायचंय शाही. निस्त समजायचंय निव्वळ समजायचं आहे की निव्वळ समजायचंय. मग म्हणजे दहावीच्या परीक्षेचा पेपर फुटणार नाही असं निस्त समजायचं आहे. कोणाच्या बी मोबाईलला कोणाच्या बी बेसमेंट मध्ये रेंज गावल असं ते बी निस्त समजायचं आहे. आणि तुमच्या पुण्यातल्या सदाशिव पेठेत कोणाच्या बी घरी गेल्यावर हातात चहाचा कप गावला असं निस्त समजायचं आहे. हे चुकतं तुमचं समजा शिकलेल्या माणसांचं. हा निव्वळ समजण्या समजण्यावर तुम्ही तुमचं आयुष्य फुकाट घालवलं. तिच्या आईला मध्यम वर्गीय. काय बोलताय शाही तुम्ही? हा मी तुम्हाला उदाहरण देतोय. ते बाई आली आणि तिकडे कुठे चालला होता? बाई आली की चाललं आपलं तिकडं. काय गरज आहे का त्यासाठी? ओके पुढं बोला. हा तर मी तुम्हाला एक्झाम्पल देतोय का इनोद आणि शृंगाराचं परमान कसं पाहिजे. हा देखण्या रूपवान नारीवानी. आता नार सुद्धा कशी कशी डौलदार हो घाट तनूचा नार देखण्या वदनाची. डौलदार हो घाट तनूचा नार देखण्या वदनाची. रंग गव्हाळी गव्हाळी म्हणजे गव्हावानी रंग बर का? वय वय वय. रंग गव्हाळी गहिर डोळ मूर्ती जणू ही मदनाची. भारी काय कशी दिसते आपली नार? लई झाक अशी डोळ्यासमोर उभी राहिली का? नाही अक्षी साई संगीत उभी राहिली बघा. करेक्ट. आता अशी गज धरून ठेवा तिला डोळ्यासमोर अंधारली. नार धरताय का गव्हाचं पोत पकडताय? अव पाहुन काल रातच्याला लई पाऊस पडला आणि गहू फुगलं. थोडं ठोकून घ्या. मनीषा करायला थोडं कमी. प्रीती झिंता नाही नाही थोडा आणखी कमी. विपाशा वासू थोडं का घासू घासू ढासू. अहो ढासू पाहिजे ढासू पाहिजे ना वे. जुई चावला आईला हिचा साईज मला गावला. चला देव पावला. अहो तिचा साईज सापडला रे तुम्हाला. पुढं बोला. पुढं नार कशी आहे? नीटस नेस न कानी बुगडी. म्हणजे सजीवता होय तिला? वय वय सजीवतोय. साजवा. नीटस नेस न कानी बुगडी नथनी मध्ये शुभ्र हिरा अन सैल जराशा आंबाड्यावर निशिगंधाचा मस्त तुरा. नीटस नेसन आहे ती म्हणजे नऊवारी हाय. नऊवारी नऊवारी होय पाहुन. तुम्हाला सांगतो मला नऊवारी लई आवडती. काय सांगता? नऊवारी म्हणजे बाई कशी वरपासून खालपतूर निसती झाकल्यासारखी वाटती. कसं बोलणार? नाही काही पाचवार सहावार पंजाबी ड्रेस अशी निसते चिलमिला छाटी गुंडाळ्या दिसत्यात. अगदी बरोबर. आपली नार पुढं कशी आहे? पुढं गळ्यात नाजूक स्वन साखळी गालावरती मदनखळी. गळ्यात नाजूक स्वन साखळी गालावरती मदनखळी इशाल भाळी चिरी नेटकी हिची सांगतीये थोरकुळी. कशी वाटते आपली नार? आता कशी वाटती म्हणजे एवढी सजीवताय तुम्ही तुमच्या बहिणीला. मुख्य मुद्दा काय शाही? इनोद आणि शृंगार महत्वाचा आहे. असा प्रोग्राम तुम्ही करणार असाल तर मी तुम्हाला एक झक्कास झकबस लोकनाट्य लिहून देतो. ते रसिकांसमोर सादर करा. पण आमची एक अट आहे. बोला. म्या लिहून देईन तेच करायचं. तुम्ही नट लोकांना लय डांबिसपणा करता. एकदा स्टेजवर गेलात ना कस लेखक आणि दिग्दर्शकाला घरीच बसवता. तुम्ही जे लिहून देणार तेच आम्ही तिथं स्टेजवर जाऊन करणार. तर असा प्रोग्राम तुम्ही सादर करा आणि म्या तुम्हाला सांगतो योग्य टायमाला जनता टाळी देताल की नाही बघा तुम्ही. या अशी टाळी मागताय तुम्ही लोकांकडं? वय अशी मी आत्ता इंती केली ना तर ही समजी लोक दाना 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 टाळ्या हानतील. आत्ता वय आत्ता हे बघताना हे बघताना काय मंडळी अहो जाऊ द्या टाळ्या पाहुण्यासाठी.
अहो जे आमच्या समोर तुम्ही प्रोग्राम सादर करणार आहे ना, ही समधी महाराष्ट्राची माणसं आहात. वय वय वय, एक वेळ दुसरं काय पण करायला ही सरतील, पण योग्य टायमाला शिवी आणि टाळी द्यायला कधी इसरायची नाही. काय मंडळी पटलं का? नाही एकदम पटलं. मग बर पाहू ना. बर इकडे. तुम्ही आम्हाला लोकनाट्य देणार यो भाग झाला मोर का? वय. पण तुम्हाला लावणी येते का? लावणी येते ना. जित्ती वय तमाशातली? अहो येते की. अशी अंगावर रोमांच उभी करणारी? म्हणजे अंगावर अशी काटा उभी करणारी? वय वय वय. अहो अशी जित्ती अस्सल गावरा लावणी करून देणार. मग शॅम्पल आहे का तुमच्याकडं? शॅम्पल? अहो आता हॉटेल बंद झाली साहेबा. हॉटेल? पाव शॅम्पल तिथं मिळत ना. चम्मा आईला? अहो ते शॅम्पल नाही हो, लावणीचं शॅम्पल. असं वय? हा कसा आहे, मी मिठाईवाल्याच्या दुकानात गेलो ना की प्रत्येक गोष्टीचं शॅम्पल खातो. काय सांगता? हा किलोचा भाव विचारतो आणि छटाक पेढी इकडे आणतो. शाबास. घेतात का दुकानामध्ये? आता आता पुऱ्यातल्या चितळ्यांकडे आम्ही त्यस्त करतो. काय सांगता? अहो तरी घेत्या घेत्या. स्वभाव स्वभाव आहे म्हणजे तुमचा. आता स्वभावाला काय औषध आहे का मंडळी? नाही नाही. आणि मग जी वस्तू आपल्याला घ्यायची तिचं आधी शॅम्पल बघायचं. शॅम्पल चाखायचं आणि मग ते आवडलं तरच घ्यायचं. हा तर लावणीचं शॅम्पल. अहो शॅम्पल कशाला? अखी लावणीच धावतो. अखी लावणी? होय. काय मंडळी होऊन जाऊ दे का लावणी? होऊन जाऊ द्या. Bye.
निर्दानी तू निर्दानी दिंकन धीरना 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 निर्दानी तू निर्दानी दिंक धीरना निर्दानी तू निर्दानी दिंक ಿರ್ದಾನಿ ತುಂಬಿರ್ದಾನಿ ಹೀಂ ಕದಿರೆ ನಾನಾದಿರ್ದಾನಿ ತುಂಬಿರ್ದಾನಿ ಹೀಂ ಕದಿರೆ ನಾನಾದಿರ್ದಾನಿ ತುಂಬಿರ್ದಾನಿ ಕನದಿರೆ ನಾನಾದಿರ್ದಾನಿ ತುಂಬಿರ್ದಾನಿ ನಿರ್ದಾನಿ ದಿಂಕನ ಧೀರನಾ